नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रवीण अकॅडमीत आपलं स्वागत बघा आज आपण सुरुवात करणार आहोत मित्रांनो आधुनिक इतिहासाची एक सिरीज चालू करत आहोत आधुनिक इतिहासाची एक सिरीज चालू करत आहोत ज्या दिवसापासून काँग्रेसची स्थापना झाली त्या दिवसापासून भारताच्या इतिहासामध्ये प्रत्येक सालामध्ये काय काय झालं ते सर्व काय करणार आहोत आपण मित्रांनो डिस्कस करणार आहोत पुढच्या दहा ते वीस दिवसामध्ये पुढच्या दहा लेक्चर मध्ये आपण अठराशे पंच्याऐंशी पासून तर एकोणावीसशे वीस पर्यंत दोन हजार वीस पर्यंत काय महत्वाचं घडलं हे सर्व सर्व एका सालवाईज इतिहासाच्या पॉइंट ऑफ ने काय करणार आहोत मित्रांनो डिस्कस करणार आहोत चला आज तुम्हाला माहित असेल पंचवीस डिसेंबर आहे बरोबर आहे आज ख्रिसमस आहे तर प्रत्येकाला मेरी ख्रिसमस बरोबर आहे आता मेरीज का म्हणतात हॅपी ख्रिसमस का म्हणत नाही हॅपी ख्रिसमस पण काही लोक म्हणतात काही लोक मेरी ख्रिसमस म्हणतात सो मेरी ख्रिसमस का म्हणतात कारण की प्रभू येसूंची आई ही, ही मेरियम बरोबर आहे या होत्या म्हणून त्यांच्या नावाने मेरी ख्रिसमस काय केला जातो म्हटला जातो. बरोबर आहे? चला मग आज आपण अठराशे पासून सुरुवात करणार आहोत मित्रांनो. ज्या दिवशी काँग्रेसची काय झाली होती? स्थापना झाली होती. ज्या दिवशी काँग्रेसची स्थापना झाली त्या काँग्रेसच्या स्थापनेपासून आपल्याला काय करायचे? सुरुवात करायची. मग पहिले साल टाकायचे मित्रांनो अठराशे पंच्याऐंशी. अठराशे पंच्याऐंशी साल या सालामध्ये काय काय घडलं ते आपण डिस्कस करूया. बघा काँग्रेसची स्थापना झाली मित्रांनो अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी. पहिला डेट महत्वाचा आहे. काँग्रेसची स्थापना केव्हा झाली? अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी रोजी झाली ऍक्च्युअली नाव काँग्रेस नव्हतं राष्ट्रीय काँग्रेस किंवा काँग्रेस हे नाव नव्हतं तर काँग्रेस नाव नसून मित्रांनो ना काय होतं राष्ट्रीय सभा काय नाव होतं राष्ट्रीय सभा काय नाव होतं काँग्रेसचं ना का आधीच नाव सुरुवातीच नाव काय मित्रांनो ना? राष्ट्रीय सभा आहे ऍक्च्युली हा काँग्रेस एक इंग्लिश वर्ड आहे काँग्रेस काय मित्रांनो इंग्लिश वर्ड आहे त्याचा अर्थ होतो तो ग्रुप ऑफ पीपल बरोबर आहे त्याला काय म्हणतात मित्रांनो ग्रुप ऑफ पीपल ग्रुप ऑफ पीपल बघा भारताची जशी लोकसभा आहे तर अमेरिकेच्या लोकसभेला आपण काँग्रेस म्हणतात अमेरिकेच्या लोकसभेला आपण काय म्हणतात मित्रांनो काँग्रेस म्हणतात आपल्या शेतामध्ये काँग्रेसचं झाड उगतं त्या अमेरिकेच्या लोकसभेशी काही संबंध आहे का आपण ते पुढे काय करणार आहोत डिस्कस करणार आहोत जरा मित्रांनो मग राष्ट्रीय सभेची स्थापना झाली अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी रोजी पहिली तारीख सर्वात महत्वाची ज्या दिवशी काँग्रेसची स्थापना झाली तारीख आहे. अठ्ठावीस डिसेंबर अठराशे रोजी ऍक्च्युअली आहे ना काँग्रेसचं अधिवेशन तीन दिवस चाललं. किती दिवस चाललं मित्रांनो तीन दिवस चाललं होतं अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी या तीन दिवशी काँग्रेसचं काय झालं अधिवेशन सुरू झालं होतं आणि काँग्रेसची स्थापना झाली आहे गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेजमध्ये कुठं झालेली आहे गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेज मुंबईमध्ये झाली कुठे झाली मित्रांनो मुंबईत झाली हे अधिवेशन ऍक्च्युली पुण्यामध्ये होणार होतं काँग्रेसची स्थापना कुठे होणार होती पुण्यात होणार होती ही काँग्रेसची स्थापना कुठे होणार होती मित्रांनो पुण्यात होणार होती मात्र काय झालं पुण्यामध्ये त्या दिवशी कोलराची साथ चालू होती पुण्यामध्ये आणि त्याच्यामुळं मुंबईमध्ये पुण्यामध्ये पलोराची साथ चालू असल्यामुळे अधिवेशन कुठं ट्रान्सफर करावं लागलं अधिवेशन कुठं ट्रान्सफर करावं लागलं मुंबईत अधिवेशन काय करावं लागलं मित्रांनो ट्रान्सफर करावं लागलं मुंबईत अधिवेशन काय करावं लागलं होतं ट्रान्सफर करावं लागलं होतं आणि जे पुण्यामध्ये असे अधिवेशन जे होणार होतं त्या अधिवेशनाची जी मॅनेजमेंटची जबाबदारी होती जे विधी भारतात कान्याकोपऱ्यातनं जे कार्यकर्ते येणार होते कमीच होते पण त्या कार्यकर्ते येण्याचं त्यांचं राहण्याची सोय कुठं करणार कोण भाषण करणार या सर्व प्रकारचं मॅनेजमेंट प्रार्थना समाज करणार होतो कोण करणार होतं प्रार्थना समाज करणार होत मात्र पुण्यामध्ये न जाता काँग्रेसची स्थापना पुण्यामध्ये न होता कुठे झाली मित्रांनो मुंबईमध्ये झाली कुठे झाली मित्रांनो मुंबईमध्ये झाली सो पहिल्या तीन चार गोष्टी आपल्याला कळाल्या पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला मी पुढे ए टू झेड असे असे पॉइंट सांगेल जे तुम्हाला कोणत्याही पुस्तकात सापडणार नाहीत आणि आपण याच्यावरचे मागच्या दहा वर्षामध्ये कोणकोणते प्रश्न आलेले आहेत ते सर्व लगेच काय करणार आहोत चर्चा करणार आहोत सो पहिली गोष्ट लक्षात ठेवायची अठराशे पंच्याऐंशी काँग्रेसची स्थापना अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी राष्ट्रीय सभा जुनं नाव जु, काँग्रेसचं पहिलं अधिवेशन तीन दिवस चाललं अठ्ठावीस एकोणतीस तीस डिसेंबर तेजपाल गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेज मुंबई होणार होतं पुण्यात पण पुनि स्थापन कुठे झाली मुंबईत कारण की पुण्यामध्ये कशाची साथ होती कॉलराची साथ आली असल्यामुळे मुंबईत स्थापन झालं चला मित्रांनो पुढे जाऊया पुढे जाऊया आय होप ही स्लाइड तुम्हाला कळाली ही पीडीएफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे ऍप्लिकेशनवर पण अवेलेबल आहे बघा मित्रांनो आता जे पहिले पहिले हे जे होतं ना अधिवेशन होतं ना त्याचे अध्यक्ष होते मित्रांनो उमेशचंद्र बॅनर्जी प्रसिद्ध वकील कलकत्त्याचे प्रसिद्ध वकील अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते मित्रांनो उमेशचंद्र बॅनर्जी हा जो तुम्हाला दिसतोय हा उमेशचंद्र बॅनर्जींचा फोटो आहे अधिवेशनात पहिलाच रूल करण्यात आला होता अधिवेशनात तीन रूल करण्यात आले होते अधिवेशनात किती रूल करण्यात आले होते मित्रांनो तीन रूल करण्यात आले होते काय रूल होता बघा अधिवेशन जिथं होईल अध्यक्ष त्या प्रांताचा नसावा लिहून घ्या पहिला रूल काय होता अधिवेशन जिथं असेल अध्यक्ष त्या प्रांताचा नसावा पहिला रूल हा होता म्हणजेच बघा आता पहिलं अधिवेशन मुंबईत झालं अध्यक्ष बोलवला कलकत्त्याहून अध्यक्ष कुठून बोलवला कलकत्त्याहून कोणाला उमेशचंद्र बॅनर्जींना कोणाला बोलवलं उमेशचंद्र बॅनर्जींना अध्यक्ष म्हणून काय केलं बोलवलं दुसरा रूल असा होता अधिवेशन ज्या भागात होईल भागा न, त्या भागाच्या स्टेट मध्ये त्या भागाच्या स्थानिक भाषेत अधिवेशनाचं कामकाज चालेल म्हणजे दुसरं काम महत्वाचं काय होतं अधिवेशनाचं कामकाज कोणत्या भाषेत चालेल महाराष्ट्रात भरलं तर मुंबई मराठीमध्ये गुजरातमध्ये भरलं तर गुजरातीमध्ये गुजरात नव्हतं त्या काळामध्ये बंगालमध्ये भरलं तर बंगालीमध्ये खाली मध्ये भरलं तर त्यांच्या भाषेमध्ये म्हणजे अधिवेशन ज्या प्रांतामध्ये भरेल अधिवेशन ज्या प्रांतामध्ये भरेल त्या प्रांताच्या कामकाज सात त्या प्रांताची भाषेचा काय करण्यात यावा समावेश करण्यात यावा हे दुसरा रूल होता तिसरा महत्वाचा रूल मित्रांनो जो परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे अधिवेशन हे नेहमी डिसेंबर लाच भरेल अधिवेशन नेहमी केव्हा असेल डिसेंबर असेल एंड ऑफ द डिसेंबरच असेल काही अपवाद आहेत काही अधिवेशन मधी भरली केव्हा कोणत्या साली भरली आपण पुढे डिस्कस करणार आहोत सो तीन महत्वाचे रूल लिहिले मित्रांनो अधिवेशनाचा अध्यक्ष नेहमी आउट ऑफ प्रांत असावा वाँट अधिवेशन ज्या प्रांतात भरेल अध्यक्ष त्या प्रांताचा नसावा भाषा ज्या प्रांतात भाषा ज्या अधिवेशन ज्या प्रांतात भरलं भाषा तीच असावी आणि अधिवेशन नेहमी डिसेंबर एंडिंगला असावं याला काही अपवाद पण आहेत सो पहिलं अधिवेशन जे भरलं ते चंद्र बॅनर्जींनी भरवलं चंद्र बॅनर्जी काय होते अध्यक्ष होते लक्षात ठेवायचं मित्रांनो आता महत्वाचं काय आज तुम्हाला माहिती असेल आज ख्रिसमस आहे आणि ख्रिसमसच्या दिवशी अजून एक महत्वाचं आहे ते जाती त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता मित्रांनो चंद्र बॅनर्जींनी कोणता धर्म स्वीकारला होता ख्रिश्चन धर्म स्वीकारला स्वीकारला होता येते लक्षात आपण पुढे ख्रिश्चन धर्माबद्दल डिटेल बघणार आहोत जून मध्ये इस्लाम मध्ये ख्रिश्चन मध्ये का भांडण आहेत याचे तिघ धर्मांमध्ये का भांडणाचे कारण आहेत हे पण पुढे आपण डिस्कस करूया तर मग उमेशचंद्र बॅनर्जीने ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता आणि तो व्यक्ती असा होता उमेशचंद्र बॅनर्जी उमेशचंद्र बॅनर्जी असा व्यक्तिमत्व होतं रंगाने जरी काळे असतील तर कस नकापासून ते केसापर्यंत पूर्णतः ब्रिटिश व्यक्ती महत्व होतं कोणतं व्यक्ती महत्व होतं मित्रांनो ब्रिटिश व्यक्ती महत्व होतं म्हणून अमृत बाजार पत्रिका नावाची एक पत्रिका आहे अमृत बाजार पत्रिका त्यांना नकशिकांत इंग्रज म्हणत हा पण प्रश्न येऊन गेलेला आहे सो खालीलपैकी नकशिकांत इंग्रज कोणाला म्हटलं जातं म्हणजे नकापासून ते केसापर्यंत इंग्रज असलेला व्यक्ती कोण होता उमेश चंद्र बॅनर्जी प्रसिद्ध वकील नकशिकांत इंग्रज म्हणत कोण म्हणत होते अमृत बाजार पत्रिका आणि बंगालचे उत्तपत्र त्यांना काय म्हणत होते नकशिकांत इंग्रज म्हणजे नखापासून तर शिकापर्यंत केसांपर्यंत कसा कसा, कसा व्यक्ती आहे रंगाने जरी काळा असला तरी विचाराने कसा आहे इंग्रज आहे कसं आहे मित्रांनो इंग्रज आहे so, सो या पद्धतीने काँग्रेसचे पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष लिहिलेत आपण उमेश चंद्र बॅनर्जी कोण आहेत मित्रांनो उमेश चंद्र बॅनर्जी चला पुढे जाऊया मित्रांनो अजून उमेश चंद्र बॅनर्जी बद्दल पुढे एक रोमँटिक गोष्ट सांगेल दुसरं महत्वाचं म्हणजेच काँग्रेसची खरी स्थापना कोणी केली अॅलन ह्युमने केली काँग्रेसची पहिली खरी स्थापना कोणी केली आहे अलन ह्युमने केलेली आहे अॅलम विक्टोरियन ह्युम हे यांचं पूर्ण नाव आहे पंजाबमध्ये काही दिवस कलेक्टर पण होते पंजाबचे हे काय होते कलेक्टर पण होते आय ह्यूम. बरोबर आहे आणि पंजाबचे सचिव पण राहून गेलेले आहेत रिटायरमेंट नंतर त्यांना काही काय सुचलं ते पुढं कारण सांगूया आपण का सुचलं का स्थापन केली त्याचं कारण नंतर आहे पण आय ह्यूमने काय केलं आय ह्यूमने काय केलं स्थापना केली आता जे पहिलं अधिवेशन होतं ना मित्रांनो पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष झालेले उमेशंद्र बॅनर्जी पण पहिल्या अधिवेशनाचे सचिव सेक्रेटरी कोण होते अॅलन ह्युम होते ठीक आहे अॅलन व्हिक्टोरियन युम हे पहिल्या अधिवेशनाचे काय होते मित्रांनो सचिव होते तो तीन महत्वाच्या गोष्टी आहेत आता फक्त आपल्या पुस्तकात हे सापडेल किंवा तुमच्या वाचण्यामध्ये हे असेल काँग्रेसची स्थापना कोणी केली अलन युमने ऍलन व्हिक्टोरियन युमने केली पण पहिल्या अधिवेशनाच्या आधी तो माणूस काय होता पंजाब राज्यामध्ये कलेक्टर होता पंजाबचा सचिव पण होता आणि दुसरं महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस काँग्रेसची स्थापना झाली त्यावेळेस जे पहिल्या अधिवेशनाचा सचिव कोण होते ऍलन व्हिक्टोरियन ह्युम होते पहिल्या अधिवेशनाचे सचिव कोण होते ऍलन युम होते चालायचे मित्रांनो स्लाइड मध्ये कन्फर्म झालं हा तर नकशिकांत इंग्रज दिलं आपण ही वर्तमानपत्राबद्दल पुढे डिटेल करूया खूप माझ्या माझ्या दृष्टिकोनातून तरी खूप महत्वाचं वर्तमानपत्र आहे कोणतं अमृत बाजार पत्रिका पुन्हा पुन्हा क्वेश्चन येतो अमृत बाजार पत्रिकाने उमेशचंद्र बॅनर्जींना काय म्हटलं होतं नकशिकांत इंग्रज काय म्हटलं होतं मित्रांनो नकशिकांत इंग्रज म्हटलेलं होतं चला आता आपण पुढे जाणार आहोत मित्रांनो बघा काय म्हटलंय पुढं महत्वाचं काय म्हटलंय बघा आता पहिल्या आता ज्यावेळेस काँग्रेसची स्थापना झाली अठराशे पंच्याऐंशी मध्ये अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी मध्ये ज्यावेळेस काँग्रेसची स्थापना झाली मित्रांनो तुम्हाला मी आधी सांगितलं अठराशे पंच्याऐंशी मध्ये ज्यावेळेस काँग्रेसची स्थापना झाली त्यावेळेस भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता लॉर्ड डफरीन कोण होता मित्रांनो लॉर्ड डफरीन हा भाऊ आहे लॉर्ड डफरीन ज्यावेळेस काँग्रेसची स्थापना झाली त्यावेळेस भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता डफरीन होता हा पुन्हा पुन्हा प्रश्न विचारला जातो काँग्रेस स्थापनेच्या वेळेस भारताचा गव्हर्नर जनरल कोण काँग्रेस स्थापनेच्या वेळेस भारताचा गव्हर्नर जनरल कोण तो कोण होता लॉर्ड डफरीन होता कोण होता लॉर्ड डफरीन होता आणि पुढचा महत्वाचा प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस काँग्रेसची स्थापना झाली आता शिकलो आपण काँग्रेसची स्थापना मुंबईत झालेली आहे काँग्रेसची स्थापना कुठे झाली आहे मित्रांनो मुंबईत झाली मग ज्यावेळेस काँग्रेसची स्थापना झाली त्यावेळेस मुंबईचा गव्हर्नर कोण भारताचा असायचा गव्हर्नर जनरल प्रत्येक राज्याचा एक असायचा गव्हर्नर सो मुंबईचा गव्हर्नर होता मित्रांनो लॉर्ड रे हा फोटो आहे लॉर्ड रेचा सो कोण होता मित्रांनो लॉर्ड रे सो so, असा पण प्रश्न येतो ज्यावेळेस काँग्रेसची स्थापना मुंबई येथे झाली त्यावेळेस मुंबईचा गव्हर्नर कोण सो so, मुंबईचा गव्हर्नर कोण होता मित्रांनो त्या काळामध्ये अठराशे पंच्याऐंशी मध्ये लॉर्ड रे होता ऍक्च्युली काय झालं पहिल्या अधिवेशनामध्ये जे चंद्र बॅनर्जी आहेत पहिल्या अधिवेशनात अध्यक्ष कोण होते चंद्र हे जे बॅनर्जी होते हे यांना नव्हतं पहिलं अध्यक्षपद दिलं जाणार होतं लॉर्ड रेला दिलं जाणार होतं या भाऊला नव्हतं दिलं जाणार पहिलं अध्यक्षपद या भाऊला दिलं जाणार होतं कोणाला पहिलं अध्यक्षपद कोणाला दिलं जाणार होतं लॉर्ड रेला कारण की तो भारताचा गव महाराष्ट्राचा काय होता या मुंबई प्रांताचा काय होता गव्हर्नर होता मुंबई प्रांताचा गव्हर्नर होता त्याच्यामुळं पहिलं अध्यक्षपद याला दिलं जाणार होतं हा भाऊ म्हणे मी घेणार नाही तुम्ही तुमचंच घ्या ठीक आहे लॉर्ड्रे काय म्हटला मी मी घेत नाही तुम्ही तुमचंच घ्या म्हणून याला काढून त्याच्या जागेवर उमेश चंद्र बॅनर्जींना काय करण्यात आलं अध्यक्षपद देण्यात आलं सो लाईन महत्वाची आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून लाईन महत्वाची आहे एक तर तू पहिला एक प्रश्न येणार की भारताचा गव्हर्नर जनरल कोण काँग्रेस स्थापनेच्या वेळेस तर डफरीन आणि मुंबईचा गव्हर्नर कोण तर रे पहिल्या अधिवेशनाचं अध्यक्षपद कोणासाठी निश्चित करण्यात आलं होतं निश्चित कोणासाठी करण्यात आलं होतं कोणासाठी निश्चित करण्यात आलं होतं लॉर्ड रे साठी निश्चित करण्यात आलं होतं लॉर्ड रेने काय दिला नकार दिला मित्रांनो नकार दिला म्हणून कोणाला करण्यात आलं उमेश चंद्र बॅनर्जींना करण्यात आलं या भाऊला करण्यात आलं उमेश चंद्र बॅनर्जींना करण्यात आलं चलायचं पुढे चलायचं मित्रांनो पुढे पुढे अनेक गोष्टी एकदम romantic पद्धतीने डिस्कस करूया बघा आता जे पहिला अधिवेशन होत ना त्यामध्ये बहात्तर लोक प्रेझेंट होते मित्रांनो पहिल्या अधिवेशनात किती लोक प्रेझेंट होते पूर्ण भारतात ना सर्व सर्व शिकलेले उच्च yeah. शिक्षित त्या काळातील लोक होती किती लोक प्रसिद्ध किती लोक होती बहात्तर लोक आलेली होती महत्वाचा आहे आकडा महत्वाचा आहे पहिल्या अधिवेशनामध्ये किती लोक महत्वाची आहेत किती लोक हजर होती बहात्तर लोक हजर होती या बहात्तर मध्ये एकही महिला नव्हती या बहात्तर मध्ये एकही महिला नव्हती महिला डायरेक्ट चार वर्षानंतर आली किती वर्षानंतर आली चार ते पाच वर्षानंतर पहिल्यांदा महिला आली होती अठराशे एकोणनव्वद ला महाराष्ट्रातल्या महत्वाच्या दोन महिला होत्या पंडितारामाबाई काशीबाई कानेटकर पुढं आपण शिकणार आहोत फक्त काय लक्षात ठेवायचंय पहिल्या अधिवेशनामध्ये एकही महिला नव्हती पहिल्या अधिवेशनामध्ये एकही महिला नव्हती लीला मित्रांनो बघा जे बहात्तर लोक प्रेझेंट होते त्याच्यातनं सर्वात जास्त मुंबई प्रांतातनच होते सर्वात जास्त कोणत्या प्रांतात नव्हते मुंबई प्रांतात नव्हते दोन मुसलमान अध्यक्ष पहिल्या अधिवेशनात उपस्थित होते पहिल्या अधिवेशनामध्ये किती मुसलमान उपस्थित होते मित्रांनो नाव महत्वाचे स्लाइड महत्वाचे दोनदा रिपीट करा एकही प्रश्न चुकणार नाही गॅरंटी माझी सो पहिल्या अधिवेशनामध्ये मित्रांनो पहिल्या अधिवेशनामध्ये बहात्तर लोक उपस्थित होते त्याच्यापैकी दोन महिला होत्या सॉरी दोन मुसलमान होते आर्यम सहानी आणि एम धर्मामी धर्म ही दोन लोक काय होती मित्रांनो दोन लोक काय होती मुस्लिम होती ही दोघं काय आहेत मित्रांनो मुस्लिम दोघं काय आहेत मित्रांनो मुस्लिम सदस्य काय होती उपस्थित होती किती मुस्लिम सदस्य उपस्थित होती दोन मुस्लिम सदस्य उपस्थित होती आता बघा तीन लोक नव्हती मित्रांनो हा लक्षात आलं आता बघा महत्वाचं म्हणजे काय की पहिल्या ज्या अधिवेशनामध्ये आता बघा पहिल्या अधिवेशनामध्ये आपला एक अजून महत्वाचं आहे की पहिल्या अधिवेशन जेव्हा सुरू झालं त्याच वेळेस भारतामध्ये दुर्गा पूजा पण सुरू झाली त्याच वेळेस भारतामध्ये काय सुरू झाली मित्रांनो दुर्गा पूजा सुरू झाली आता दुर्गा पूजा याच्या आधी मग घट स्थापना व्हायची पण घरात व्हायची याच्या आधी घट स्थापना व्हायची पण घरात व्हायची मात्र ती मध्ये घट स्थापना करण्याची सुरुवात कुणी केली आहे उमेश चंद्र बॅनर्जीनी केले मला थोडस विशेष वाटतं कारण की मी त्या काळात नव्हतो हा व्यक्तीने ख्रिश्चन धर्म स्वीकारला आणि हिंदूंचा सर्वात मोठा म्हणजे आज तरी खूप मोठा सण साजरा केला जातो दुर्गा पूजा नवरात्र नवरात्र सुरुवात भाऊने केलेली आहे कोणी ओमेशंद्र बॅनर्जीने तसं टिळकांनी दोन गोष्टी चालू केल्या होत्या लोकमान्य टिळकांनी दोन गोष्टी चालू केल्या होत्या लोकमान्य टिळकांनी कोणकोणत्या दोन गोष्टी चालू केल्या होत्या मित्रांनो गणेश उत्सव चालू केले होते बरोबर आहे काय चालू केला होता गणेश उत्सव बरोबर आहे गणेश उत्सव आणि अठराशे ला अठराशे त्र्याण्णव ला आणि शिव छत्रपती शिवजयंती म्हणूया छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती हा शिवजयंती चालू केली बरोबर आहे अठराशे ला म्हणजे जसं ट्रिकांनी अठराशे त्र्याण्णवला गणेश उत्सव आणि अठराशे ला शिवजयंती चालू केली त्याच पद्धतीने शारदा पूजा किंवा दुर्गा पूजा बंगालमध्ये कोणी चालू केली होती उमेशचंद्र बॅनर्जींनी चालू केली होती कोणी चालू केली होती मित्रांनो उमेशचंद्र बॅनर्जीने चालू केली हे अनुपस्थिती महत्वाची नाहीये लक्षात आला मित्रांनो अनुपस्थिती महत्वाची नाहीये क्लिअर मित्रांनो उमेशचंद्र बॅनर्जीनी जसं शारदा पूजा चालू केली तिला दुर्गा पूजा म्हणतात तसंच ती केव्हा सुरू झाली ही केव्हा आहे मित्रांनो अठराशे पंच्याऐंशी ला ज्या वेळेस काँग्रेसची काय झाली स्थापना झाली गणेश उत्सव अठराशे त्र्याण्णव ला आणि शिवजयंती अठराशे पंच्याण्णव ला गणेश उत्सव आणि शिवजयंती आहेत लोकमान्य टिळक दुर्गा पूजा यांनी नवरात्र आहे मित्रांनो चंद्र बॅनर्जी आता दोन लोक अनुपस्थित होते दोन लोक पहिल्या काँग्रेसच्या अधिवेशनाला गेलेली नाहीत पहिल्या काँग्रेसच्या अधिवेशनाला दोन लोक गेलेली नाहीत एक म्हणजे टिळक आणि एक म्हणजे आगरकर. अजून पण एक व्यक्ती आहे महत्वाचा तो पण काँग्रेसच्या अधिवेशनाला गेलेला नव्हता ठीक आहे पुढं आपण नाव घेणार आहोत टिळक आणि आगरकर पहिल्या काँग्रेस अधिवेशनात काय नव्हते हो उपस्थित नव्हते महाराष्ट्राचे हे दोघं व्यक्ती आहेत हे महाराष्ट्राचे दोघं व्यक्ती आहेत मात्र काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाला ना, गेलेली नाहीत हे सर्व गोष्टी आपण अठराशे पंच्याऐंशी च्या डिस्कस करतोय सर्व गोष्टी कोणत्या डिस्कस करतोय मित्रांनो अठराशे पंच्याऐंशी डिस्कस करतोय पुन्हा एक एक साल एक एक साल करणार आहोत अठराशे पंच्याऐंशी पासून तर दोन हजार वीस पर्यंत प्रत्येक साल कव्हर करणार आहोत मित्रांनो बघा मग मा पुढचं महत्वाचं काय की दोन लोक गैरहजर होते पहिल्या अधिवेशनामध्ये त्याच्यानंतर बंगालमध्ये एक व्यक्ती अजून गैरहजर होता सुरेंद्रनाथ बॅनर्जी कोण गैरहजर होता मित्रांनो पहिल्या अधिवेशनामध्ये कोण नव्हतं सुरेंद्रनाथ बॅनर्जी बंगालमधनं कोण नव्हतं सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे व्यक्ती सुद्धा काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाला नव्हते हे सुद्धा व्यक्ती पहिल्या अधिवेशनाला उपस्थित नव्हते कारण की त्यांनी स्वतः एक कॉन्फरन्स नॅशनल कॉन्फरन्स नावाची संघटना भरवलेली होती आणि तिचं अधिवेशन चालू होतं कोणती संघटनेचं अधिवेशन चालू होतं नॅशनल कॉन्फरन्स आज राजकीय पक्ष आहे नॅशनल कॉन्फरन्स ठीके लिहून घ्या वाटल्यास नॅशनल कॉन्फरन्स नॅशनल कॉन्फरन्स नावाची एक संघटना त्यांनी काय केली होती स्थापन केलेली होती आणि त्या संघटनेचं चा, अधिवेशन चालू होतं म्हणून उमेशचंद्र बॅनर्जी पहिल्या अधिवेशनात उपस्थित नव्हते चालायचं मित्रांनो पहिल्या अधिवेशनात उमेशचंद्र बॅनर्जी का उपस्थित नव्हते कळालं क्लिअर टिळक आणि आगारकर पण नव्हते आणि चंद्र बॅनर्जी पण नव्हते आता त्यांची जी नॅशनल कॉन्फरन्स चालू होती त्या नॅशनल कॉन्फरन्सला महाराष्ट्राकडनं कोण गेलेलं होतं सर्व भारताचे लोक मुंबईत जमला होते आणि मुंबईचा एक माणूस किंवा पुण्याचा एक माणूस नॅशनल कॉन्फरन्सला कलकत्त्याला गेला होता व्ही एन मंडलिक हे hey, कलकत्त्याला गेले होते कोणाच्या कोणत्या मीटिंग अटेंड करण्यासाठी नॅशनल कॉन्फरन्सची मीटिंग अटेंड करण्यासाठी क्लियर मित्रांनो म्हणजेच काय की उमेशचंद्र बॅनर्जी सॉरी uh, सुरेंद्रनाथ बॅनर्जी पहिल्या काँग्रेस अधिवेशनाला उपस्थित नव्हते त्यांनी नॅशनल कॉन्फरन्स नावाची एक संघटना होती त्या संघटनेचं अधिवेशन भरवलं होतं आणि महाराष्ट्राकडनं त्या अधिवेशनाला कोण गेलं होतं व्ही एन मंडलिक गेलेले होते कोण गेलेलं होतं मित्रांनो एन मंडली गेलेले होते चालायचं मित्रांनो पुढे कन्फर्म इथ पर्यंत लिहून या टॉपिक रिवाइज करणार आहात प्रत्येक टॉपिक प्रत्येक कंटेन्स महत्वाचा असेल बघा मित्रांनो आता तीन लोकांनी काँग्रेसने विरोध तीन लोकांनी विरोध लोका विरो केला काँग्रेसला आता तीन लोक तर उपस्थित नव्हते उपस्थित नसणारे लिहिलेत आपण उपस्थित कोण कोण अनुपस्थित होतं गैरहजर कोण कोण होतं काँग्रेसच्या अधिवेशनाला गैरहजर ते लिहिले आपण गैरहजर लिहिले कोण कोण गैरहजर होतं काँग्रेसच्या अधिवेशनाला पहिल्या अधिवेशनाला टिळक लोकमान्य टिळक लोकमान्य टिळक दुसरं गोपाळ गणेश आगारकर बरोबर आहे आगारकर गोपाळ गणेश आगारकर आणि तिसरं कोण आहेत हे उमेशचंद्र बॅनर्जी हे तीन लोक उमेशचंद्र निय सुरेंद्रनाथ बॅनर्जी उमेशचंद्र बॅनर्जी अध्यक्षच होते सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे तीन लोक काय होते अनुपस्थित होते हे लोक काहीराजर होते चलायचं मित्रांनो पुढे मात्र तीन लोकांनी काँग्रेसला विरोध केला तीन लोकांनी काँग्रेसला काय केला होता विरोध महत्वाचं नाव आहे तीन लोक काँग्रेसने तीन लोकांनी काँग्रेसला काय केला होता विरोध केलेला होता तीन लोकांनी काँग्रेसला काय केला होता स्थापनेला विरोध केला होता त्याच्यात एक महत्वाचं महाराष्ट्राचं नाव म्हणजे महात्मा फुले महात्मा फुलेंनी काँग्रेसला विरोध केलेला होता नाव लक्षात ठेवायचंय महात्मा फुलेंनी काँग्रेसला काय केला होता विरोध आता महात्मा फुलेंनी काँग्रेसला विरोध का केला असेल महात्मा फुलेंनी काँग्रेसला विरोध का केला असेल कारण की त्याच्यामध्ये एकही शेतकऱ्याचे प्रतिनिधी नव्हते सर्वे वकील होते सर्व श्रीमंत परिवारातले वकील होते त्याच्यामुळे महाराष्ट्राचा एकही व्यक्ती न म्हणजे एकही शेतकरी नव्हता काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनामध्ये एकही महिला नव्हती एकही शेतकरी नव्हता आणि शेतकरी नसल्यामुळे फुलेंनी काय केला विरोध केला शेतकरी नसल्यामुळे फुलेंनी काय केला विरोध केला लाईन महत्वाची चॅप्टरचा टॉपिक महत्वाचा आहे मित्रांनो सर्व गोष्टी चालू आहेत अठराशे ला आपण कोणत्या साली आहोत अठराशे पंच्याऐंशी साली आहोत सो फुलेंनी विरोध का केला कळालं अजून महत्वाचे दोन व्यक्ती आहेत ज्या लोकांनी पण काय केला होता विरोध केलेला होता दोन व्यक्ती महत्वाचे कोणते बघा कुठलीही स्पर्धा परीक्षा द्या एका माणसावर आयोगाचं खूप जास्त प्रेम असतं हा भाऊ आहे सर सय्यद अहमद खान हा भाऊ कोण आहे सर सय्यद अहमद खान असं एकही वर्ष जात नाही की या माणसावर क्वेश्चन विचारला जात नाही पहिले क्वेश्चन येतो मग पुस्तकात छापला जातं याच्याबद्दल माहिती अशा असे क्वेश्चन येतात या माणसाबद्दल तर मला तर वैयक्तिक दोन लोकांबद्दल आहे ना काय आयोग दरवर्षी क्वेश्चन विचारत राहतो एक म्हणजे हा भाऊ ठीक आहे सर सय्यद अहमद खान आणि दुसरं म्हणजे ती अठराशे सत्तावनच्या उठावामध्ये ना बेगम हजरत मल लखनौची राणी यांच्यावर नेहमीच काय येतो क्वेश्चन येतो ठीक आहे तर हाँ, हाँ, एक हाएत, एक हाएत, हा हा भाऊ पहिल्या सुरुवातीला हिंदू मुसलमान एक आहेत एक आहेत असा मानणारा माणूस होताची बाजू घ्यायला लागला डिवाइड अँड रूल फोडाने राज्यकरा राज्य कराचा पहिला बळी कोणी गेला असेल तर हाच भाऊ होता हा बेसिकली जज होता याच्याबद्दल आपण पुढे शिकणार आहोत अलीगड मुस्लिम विद्यापीठाची स्थापना केली बरेच कांड केले त्याने तर या भाऊने या भाऊने काँग्रेसला काय केला विरोध केला सर सय्यद अहमद खानने काँग्रेसला काय केला होता विरोध केला होता आता सर सय्यद अहमद खानने काँग्रेसला विरोध केला आणि त्याच्याबरोबर अजून एक माणूस होता बनारसचा राजा हरिप्रसाद बनारसचा राजा कोण हरिप्रसाद सो तीन अशा तीन महत्वाच्या लोकांनी काँग्रेसला काय केलं मित्रांनो विरोध केलेला आहे लक्षात ठेवायचे असे महत्वाचे तीन व्यक्ती आहेत ज्यांनी काँग्रेसला विरोध केलाय मी सेंटेन्स दोनदा रिपीट करतो त्याच्या मागचं कारण कळावं तुम्हाला त्या सेंटेन्सचा मिनिंग कळावा ठीक आहे मित्रांनो सो महात्मा फुले असतील सर सय्यद अहमद खान असतील आणि बनारसचा राजा हरिप्रसाद असेल अशा तीन लोकांनी काँग्रेसला काय केला मित्रांनो विरोध केला आता या दोन लोकांनी जे विरोध केला सर सय्यद अहमद खान आणि बनारसचा राजा हरिप्रसाद या दोघांनी एक संघटना उभी केली काँग्रेसला पॅरेल जशी काँग्रेस एक संघटना स्थापन झाली त्याच पद्धतीने एक नवीन संघटना स्थापन झाली ती होती मित्रांनो राजभक्त मुसलमान ती संघटना कोणती होती मित्रांनो राजभक्त मुसलमान सो ही संघटना कोणाची आहे सर सय्यद अहमद खान आणि बनारसचा राजा हरिप्रसाद या दोन लोकांनी राजभक्त नाव मुसलमान नावाची काय चालू केली होती संघटना चालू केली होती कोणाला विरोध म्हणून कोणाला कॉम्पिटिशन म्हणून कोणाला कॉम्पिटिशन म्हणून काँग्रेसला कॉम्पिटिशन म्हणून कोणाला कॉम्पिटिशन म्हणून मित्रांनो काँग्रेस ऍक्च्युली काँग्रेस नाव नव्हतं तर काय नाव होतं राष्ट्रीय सभा नाव होतं बरोबर आहे की नाही सो या पद्धतीने क्लिअर मॅटर मित्रांनो या लाईनचा मिनिंग कळाला इथपर्यंतचा मिनिंग कळाला मित्रांनो पुढे जाणार आहोत आपण पुढे जाणार आहोत मित्रांनो पुढे जाऊया हा हा टॉपिक तुमचा ही लाईन तुमची कव्हर झाली असेल मित्रांनो पुढे जाणार आहोत पुढे महत्वाचा टॉपिक कव्हर करूया मित्रांनो बघा महाराष्ट्रातील प्रमुख व्यक्तींमध्ये दादाबाई नवरोजी असतील दिनेश वाच्छा असतील थिल, ही लोक होती फिरोशा मेहता असतील थिल, ही लोक उपस्थित होती ते महत्वाचं नाहीये अठराशे पंच्याऐंशी क्लोज मित्रांनो अठराशे पंच्याऐंशी मध्ये एवढंच झालं सो क्लिअर अठराशे पंच्याऐंशी लॉक करून टाकायचं अठराशे पंच्याऐंशी मध्ये भारताच्या इतिहासाच्या दृष्टिकोनातून एवढ्याच गोष्टी घडलेल्या आहेत काँग्रेसची स्थापनेमध्ये ठीक आहे आता आपण अठराशे शहाऐंशी ला जाणार आहोत मित्रांनो नाव डाकायचे अठराशे शहाऐंशी हे सालामध्ये काय काय घडलं सर्व काही बघणार आहोत जसं वेळ जाईल तसं तसा खूप गोष्टी एकेका वर्षामध्ये वाढत जाणार आहेत असं असे पण लेक्चर होणार आहेत की एकेका एक वर्षामध्ये असं काही चालेल की दोन दोन अडीच अडीच तास आपण त्याच्यावर डिस्कस करणार आहोत एकोणावीसशे पाच पासून चार पासून असं साल चालू होतील ज्याच्यामध्ये आपल्याला दोन दोन तास एकेका वर्षासाठी काय करावं लागतील डिस्कशन कराव्या लागतील मित्रांनो चला सो अठराशे शहाऐंशी पुढचं नाव डाकायचं मित्रांनो काँग्रेसचं अधिवेशन पहिले घेऊया अठराशे शहाऐशी काँग्रेसचं अधिवेशन भरलं मित्रांनो कलकत्त्याला कुठं भरलं कलकत्त्याला भरलं अठराशे शहाऐंशी काँग्रेसचं अधिवेशन नाव डाकायचंय डिसेंबर एंडिंगलाच असतं काँग्रेस अधिवेशन अठराशे शहाऐंशी च पहिली गोष्ट काँग्रेस अधिवेशन कुठं भरलं कलकत्त्याला भरलं लिहिलं मित्रांनो ठीक आहे लिहिलं कलकत्ता आता कलकत्त्याला भरलं अध्यक्ष कलकत्त्याचा होता येणार नाही कारण की रूल काय होता अधिवेशन ज्या ठिकाणी असेल अध्यक्ष त्या ठिकाणाचा नसावा मग कलकत्त्याला नाही होणार तर मग आता मुंबईहून माणूस नेला दादाबाई नवरोजी कुठले आहेत मुंबईचे उद्योगपती होते बरोबर आहे तो मुंबईचे उद्योगपती असल्यामुळे मुंबईहून नेण्यात आलं कोणाला दादाबाई नवरोजी हे आहे दादाबाई नवरोजी बरोबर आहे तो पारशी समाजाची व्यक्ती आहेत पहिला पारशी व्यक्ती जो जो काय झाला काँग्रेसचा काय झाला अध्यक्ष झाला ठीके दादाबाई नवरोजी पहिल्या अधिवेशनामध्ये पहिल्यामध्ये जसं बहात्तर होते बरोबर आहे दुसऱ्यामध्ये अचानक संख्या वाढली जवळजवळ चारशे चौतीस झाली ठीक आहे मित्रांनो किती झाली चारशे चौतीस झाली आणि भारताचा गव्हर्नर जनरल किंवा आजचा राष्ट्रपती म्हणूया भारताचा गव्हर्नर जनरल आजचा भारताचा कोण असतो गव्हर्नर गव्हर्नर जनरल हा भारताच्या राजधानीच्या जागेवर राहायचा मग त्या काळात भारताची राजधानी काय असेल बरं कलकत्ताच होती राजधानीच्या ठिकाणी अधिवेशन भरवलं आपण भारताची राजधानी काय होती कलकत्ता होती राजधानीच्या ठिकाणी काय भरवलं होतं अधिवेशन भरवलं होतं मग डफरीन पण तिथे होता भारताचा गव्हर्नर जनरल कोण लॉर्ड डफरीन पण तिथे होता हा डफरीन भाऊ पण तिथे होता मग ने काय केलं सर्व लोकांना बोलवलं जे जे लोक काँग्रेसच्या अधिवेशनाला गेले होते सर्व लोकांना बोलवलं आणि त्यांना पार्टी पण दिली होती ठीक आहे गार्डन पार्टी हा खास त्यांना त्यांचा म्हणजे चहा पाण्याची पार्टी पण त्यांना दिली होती कोणी लॉर्ड डफरीने म्हणजेच पहिल्या दोन तीन अधिवेशनामध्ये काँग्रेसला सपोर्ट केला कुणी इंग्रजांनी पण काँग्रेस जशी जशी मोठी व्हायला लागली जनसामान्यांचा तिच्यावरती जनसामान्यांपर्यंत पोहोचायला लागली तेव्हापासून काँग्रेसला इंग्रजांनी विरोध करायला काय केली सुरुवात केली पण पहिले एक दोन अधिवेशनामध्ये काँग्रेसला इंग्रजांनी काय केला होता सपोर्ट केला होता काँग्रेसची स्थापना पण एका इंग्रजांनीच केलेली आहे ते पण आपण डिस्कस केला मित्रांनो कळतंय So, दुसऱ्या अधिवेशनामध्ये जेव्हा भरलं दादाबाई नवरोजी तिचे अध्यक्ष होते लॉर्ड डफरीनने सर्व अधिकाऱ्यांना म्हणजे सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना बोलवलं जे जे लोक अधिवेशनात उपस्थित होतील सर्वांना आपल्या घरी बोलवलं आणि चहा पाण्याचा कार्यक्रम पण ठेवला होता ठीक आहे मित्रांनो सो हाय लॉर्ड डफरिन चलायचं मित्रांनो कोणाच्या चा, याच्याच काळात काँग्रेसची काय झालेली आहे स्थापना झालेली आहे अठराशे पंच्याऐंशी मध्ये पण आपण लॉर्ड डफरीन घेतला आता बघा पहिल्या अधिवेशनामध्ये आपण मग काय करण्यात आलं कोणते ठराव पास करण्यात आले कोणकोणते कौन ठराव पास करण्यात आले कोणकोणते ठराव पास करत आले पहिल्या दुसऱ्या काँग्रेस अधिवेशनामध्ये पहिलं म्हणजे आयसीएस नावाची जी परीक्षा आहे इंडियन सिव्हिल सर्व्हिस आजचं युपीएससी आजचं नाव काय मित्रांनो युपीएससी जी जी परीक्षा आहे ती भारतात आणि लंडन येथे घेण्यात यावी असा ठराव दुसऱ्या अधिवेशनात काय करण्यात आला पास करण्यात आला म्हणजे आयसीएस ची परीक्षा भारतात पण घ्या आणि लंडन मध्ये पण घ्या बरोबर आहे सो पास करण्यात आला आणि याच्यासाठी डफरिनने चार्ल्स सिन चिसन याच्या अध्यक्षाखाली एक आयोग पण नेमला होता ठीके मात्र ही परीक्षा बरेच दिवस भारतात झाली नाही या परीक्षेचा इतिहास आपण सेपरेट शिकणार आहोत मित्रांनो चालायचे मित्रांनो पुढे सो so, पहिल्या अधिवेशनामध्ये दुसऱ्या अधिवेशनामध्ये काय ठराव पास करण्यात आला दुसऱ्या अधिवेशनामध्ये काय महत्वाचा ठराव पास करण्यात आला की आय ची परीक्षा भारतात आणि लंडन मध्ये घेण्यात यावी या चा, चालायचं मित्रांनो पुढे आता महत्वाचा मुद्दा म्हणजे काय पुढे पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे काय आता दुसऱ्या अधिवेशनामध्ये जे नॅशनल कॉन्फरन्स होतं नॅशनल कॉन्फरन्स ऐकलं असेल तुम्ही नाव नॅशनल कॉन्फरन्स कोणाची संघटना होती सुरेंद्रनाथ बॅनर्जींची होती आठवतं का सुरेंद्रनाथ बॅनर्जींची कोणती संघटना होती नॅशनल कॉन्फरन्स होती यांच्या आपल्या अनेक कार्यकर्त्यांचं काँग्रेसमध्ये काय घेतला भाग घेतला कॉंग्रेसमध्ये सामील झाले नॅशनल कॉन्फरन्स कारण की पहिल्या अधिवेशनामध्ये नॅशनल कॉन्फरन्स नव्हती सुरेंद्रनाथ बॅनर्जी पहिल्या अधिवेशनामध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी पहिल्या अधिवेशनामध्ये नव्हते का नव्हते कारण की त्यांची वेगळी एक संघटना होती नॅशनल कॉन्फरन्स आणि तिचं अधिवेशन चालू होतं आणि महाराष्ट्राकडनं कोण गेला होता आपला एन मंडलिक गेले होते समजते मग दुसऱ्या अधिवेशनामध्ये म्हणजे पुढच्या वर्षी काँग्रेसमध्ये त्यांनी काय घेतला भाग घेतला आणि अन आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह सा, काँग्रेसमध्ये सामील झाले कोण सुरेंद्रनाथ बॅनर्जी अठराशे शहाऐंशी ची गोष्ट चालू आहे मित्रांनो अठराशे शहाऐंशी मध्येच भाकीमचंद्र चॅटर्जीने एक महत्वाचं पुस्तक लिहिलं कृष्ण चरित्र लिहिलं भाग एक काय लिहिलं मित्रांनो बॅकिमचंद्र चंद्र चॅटर्जी महत्वाचं नाव आहे बॅकिमचंद्र चॅटर्जी यांनी कृष्ण चरित्र भाग एक हे पुस्तक लिहिलं ठीक आहे कृष्ण चरित्र भाग एक हे पुस्तक लिहिलं आणि बॅकिमचंद्र चॅटर्जींना श्रीकृष्णामध्ये एक कर्मयोगी दिसला श्रीकृष्णामध्ये काय दिसले होते एक कर्मयोगी दिसले होते ठीके महान व्यक्तिमत्व बॅकिमचंद्र चॅटर्जी तुम्हाला ऐकलं असेल बॅकिमचंद्र चंद्र चॅटर्जी म्हटलं की बॅकिमचंद्र चॅटर्जींच्या बाबतीत काय लक्षात ठेवायचं भारतातले पहिले ग्रॅज्युएट काय लक्षात ठेवायचं मित्रांनो भारतातील पहिले पहिले पदवीधर काय लक्षात ठेवायचं पदवीधर पदवी पदवी धर पदवीधर भारतातले काय आहेत पहिले पदवीधर व्यक्ती आहेत कोण बाकीमचंद्र चॅटर्जी बरोबर आहे आयसीएस परीक्षा पण क्लिअर केली आहे यांनी पण यांनी पण आयसीएस परीक्षा काय केली आहे क्लिअर केली आहे आनंदमठ नावाची कादंबरी लिहिली आनंद मठ नावाची कादंबरी लिहिली आणि याच आनंद मठ मध्ये वंदे मातरम आहे या मध्ये काय आहे वंदे मातरम आहे पुढे आपण वंदे मातरमचा इतिहास रिटेल करणार आहोत सो डोंट वारी फक्त लक्षात ठेवा वंदे मातरम ऑलरेडी लिहून झालेलं होतं यांचं वंदे मातरम ऑलरेडी काय झालेलं होतं या कादंबरी मध्ये अठराशे शहाऐंशी मध्ये लिहून झालेलं होतं सो या अठराशे शहाऐंशी मध्ये एक महत्वाचं पुस्तक लिहिलं गेलं कृष्ण चरित्र भाग एक आणि यात याच व्याक्रमचंद्र चॅटर्जींना कृष्णामध्ये श्रीकृष्णामध्ये एक कर्मयोगी दिसला महत्वाचं म्हणजे काय भकिमचंद्र चॅटर्जींचे हे पुस्तक आहे हे तुम्हाला काय करायचंय डोक्यात टाकायचंय कृष्णचरित्र भाग हे कोणाचं पुस्तक आहे बॅकिमचंद्र चॅटर्जींचं पुस्तक आहे चालायचं मित्रांनो पुढे पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो महत्वाचं आहे बघा आता अठराशे शहाऐंशी ला जाऊ दाखव अजून साल बदललेलं नाही लाला लजपतराय माहिती असेल तुम्हाला लाला हंसराज माहित असतील यांनी दयानंद ऍग्लो वैदिक स्कूलची स्थापना केली ठीक आहे मित्रांनो कशाची स्थापना केली अठराशे श्याऐंशी ला लाला लजपत राय आणि लाला हंसराज यांनी लाहोर येथे कुठे मित्रांनो लाहोर येथे दयानंद स्कूल ची स्थापना केली दयानंद या स्कूल वाटेवर मी जेव्हा वाचलय दयानंद ऐकलो वैदिक स्कूल म्हणतो आपण अठराशे शहाऐंशी ला काय झाली स्थापना झालेली आहे दोघही दोघं म्हणजे लाला लजपत राय असतील किंवा लाला हंसराज असतील दोघही कोणत्या समाजाचे आहेत आर्य समाज कोणत्या समाजाचे आहेत आर्य समाजाचे कार्यकर्ते होते ठीक आहे आरे समाजाबद्दल आपण पुढे डिटेल्स शिकणार आहोत अठराशे मध्ये स्थापने झाली आर्य समाजाची मुंबईत ठीक आहे आपण पुढे आरे समाजाबद्दल समाजा डिटेल शिकणार आहोत आर्य समाजाचा शाहू महाराजांबरोबर पण संबंध होता आर्य समाजाचा ठीक आहे पुढे आपण हे पण कव्हर करणार आहोत सो टेन्शन घेऊ नका आर्य फक्त लक्षात ठेवा आर्य समाजाची एक महत्वाचे दोन लोक होते कोण स्वामी दयान लाला हंसराज असतील आणि लाल लजपतराय असतील दोघांनी काय केलं दयानंद वैद्य अॅग्लो स्कूलचीच काय केली का होती स्थापना केली होती अठराशे शहाऐंशी लाहोर येते आणि दयानंद स्वामी दयानंद सरस्वती माहित असतील तुम्हाला नाव त्यांच्या नावावर आहे स्वामी दयानंद दयानंद सरस्वती या दो यांनी कशाची स्थापना केली होती आर्य समाजाची काय केली होती स्थापना केलेली होती मग आपल्या गुरुच्या नावाने म्हणजे ज्या माणसाने आर्य समाजाची स्थापना केली त्याच माणसाच्या नावावर दयानंद ऍग्लो वैदिक स्कूल ची काय झाली स्थापना झाली अठराशे शहाऐंशी ची गोष्ट चालू आहे अठराशे शहाऐंशी ची गोष्ट चालू आहे मित्रांनो पुढे जाऊया आपण पुढे जाऊया बघा काय महत्वाचं आहे पुढचं म्हणजे आता साल बदलूया आता सुरू झालं मित्रांनो अठराशे सत्याऐंशी काय सुरू झालं पुढचं साल घेऊया अठराशे सत्याऐंशी आपला नेक्स्ट टार्गेट आहे मित्रांनो अठराशे सत्याऐंशी आता अठराशे सत्याऐंशी मध्ये काय झालं ते लिहायला सुरुवात करा हेडिंग टाकायची अठराशे सत्याऐंशी दोन वर्ष बघितले अठराशे पंच्याऐंशीला काय झालं आणि अठराशे शहाऐंशी ला काय झालं ही दोन वर्ष बघितली आता आपल्याला हेडिंग टाकायची मित्रांनो अठराशे सत्याऐशीला काय होईल या बाबतीत आपण काय करणार आहोत चर्चा करणार आहोत चला मग अठराशे ला काँग्रेसचं अध्यक्ष पद देण्यात आलं बदरुद्दीन तैयबजींना कोणाला देण्यात आलं होतं बदरुद्दीन तय्यबजींना आणि हे काँग्रेसचं जे पहिलं दुसरं जे अधिवेशन भरलं ते भरलं मद्रासला कुठं भरलं मद्रासला अठराशे सत्याऐंशी च काँग्रेस अधिवेशन काँग्रेस महत्वाचं नाव आहे काँग्रेस अधिवेशन काँग्रेस अधिवेशन भरलं जे होत ते भरलं होतं मद्रासला आणि बदरुद्दीन तैयबजी आहेत मुंबईचे बदरुद्दीन तय्यबजी कुठले आहेत मुंबईचे तर मुंबईच्या प्रसिद्ध वकिलाला काय करण्यात आलं अध्यक्षपद देण्यात आलं कारण की त्याच्या मागचा होता विषय होता कॉन्फिडन्स कॉम्पिटिशनचा विषय कशाचा होता स्पर्धा कशाचा विषय होता काँग्रेसवाले हुशार होते सुरुवातीपासूनच हुशार होते काँग्रेसवाले ठीके बघा काय हुशार होते काँग्रेसवाले पहिल्यापासून त्याच्या मागचं कारण आहे कारण की तिकडे सर सय्यद अहमद खान नाव ऐकलंय आपण सर सय्यद अहमद खान सांगत होता मुसलमानांना सर सय्यद सर सय्यद अहमद अहमद खान हा व्यक्ती काय सांगत होता मुसलमानांना हा व्यक्ती सांगत होता मुसलमानांना की तुम्ही काँग्रेस जॉईन करू नका तुम्ही काय करू नका काँग्रेस जॉईन करू नका काँग्रेस मध्ये सामील व्हायचं नाही असं सर सरसयद अहमद खान सांगायचा आणि मग काँग्रेसवाल्यांना वाटलं या माणसाला टॅकल कसं करायचं काउंटर कसं करायचं म्हणून दुसऱ्यांदा सत्याऐंशी मध्ये काँग्रेसचा अध्यक्ष पद पण एका मुसलमानाला देऊन टाकलं म्हणजे दोघं आपसातच भांडत राहा ठीक आहे दोघा काय करत राहा भांडत राहा मग सर सय्यद अहमद खान असतील किंवा इकडं बदरुद्दीन तैय्यबजी असतील बरोबर आहे सो बदरुद्दीन तैय्यबजींना काँग्रेसचं अध्यक्षपद देण्यामागचं कारण कळालं महत्वाचं कारण होतं सर सय्यद अहमद खानने काँग्रेसमध्ये मुसलमानांना न सामील होण्याचं काय केलेलं होतं आव्हान केलेलं होतं सो बदरुद्दीन तय्यबजी काँग्रेसचे अध्यक्ष झाले मुंबईचे आहेत बदरुद्दीन तय्यबजी तिसरं काँग्रेसचं अधिवेशन कर मद्रास इथे भरलं मित्रांनो आणि प्रथम मुस्लिम व्यक्ती आहे जे काँग्रेसचे काय झालेले आहेत अध्यक्ष झालेले आहेत प्रथम व्यक्ती आहेत मुस्लिम जे काँग्रेसचे काय झालेले आहेत अध्यक्ष झालेले आहेत आता याच वर्षी मद्रास मध्ये भरलं आणि मद्रासचा गव्हर्नर होता लॉर्ड कॉलमारा कोण होत लॉर्ड कॉलमारा आता लॉर्ड कॉलमार काय केलं काँग्रेसच्या सदस्यांना बोलवलं आणि स्वागत वगैरे केलं काँग्रेसच्या सर्व सदस्यांना बोलून त्यांचं काय केलं होतं स्वागत जसं शाईशिला डफरीने केलं कलकत्त्यात सत्याऐशेला कॉलमाराने केलं आणि इथून पुढे खऱ्या अर्थाने काँग्रेसला इंग्रजांनी विरोध करायला काय केली सुरुवात केली इथून पुढे खऱ्या अर्थाने काँग्रेसला विरोध करायला इंग्रजांनी काय केले मित्रांनो सुरुवात केली काय करणार आहात एक व्हिडिओ तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो एक व्हिडिओ मित्रा मिनिमम तुम्ही आपला दोनदा रिपीट करणार आहात किती वेळा रिपीट करणार आहात दोन वेळा रिपीट करणार आहात वेळेस तुम्ही दोनदा रिपीट करणार त्याच्या नोट्स हँड रायटिंग नोट्स काढणार किंवा ही जी शीट्स आहे हिची प्रिंट करणार ऍप्लिकेशनवर आहे हिची प्रिंट काढणार त्यावेळेस तुम्हाला जास्तीत जास्त त्याचा फायदा होईल म्हणजे होईल आणि पुढे आपण याच्यावरचे क्वेश्चन पण सॉल्व्ह करणार आहोत चला जो so, अठराशे सत्याऐंशी मध्ये आहोत आपण मित्रांनो याचं स्क्रीनशॉट घेऊन टाका वाटलं काही लोकांना स्क्रीनशॉट घेता येणं ना शक्य नाहीये सत्याऐंशी मध्ये आपण अठराशे सत्याऐंशी मध्ये आहोत आणि अठराशे सत्याऐंशी मध्ये न्यायमूर्ती यांनी काय केलं मित्रांनो हा काँग्रेसची सामाजिक परिषद चालू केली अठराशे सत्याऐंशी मध्ये न्यायमूर्ती रानाडे हे जे आहेत महादेव गोविंद रानाडे ऐकलं असेल तुम्ही नाव महादेव गोविंद रानाडे सो महादेव गोविंद रानाडे यांनी काय केलं काँग्रेसची सामाजिक परिषद चालू केली काय केलं मित्रांनो काँग्रेसची सामाजिक परिषद काँग्रेसची सामाजिक परिषद बघा आता काँग्रेसमध्ये दोन प्रकारच्या विचारसरणी होत्या काँग्रेसमध्ये पहिली गोष्ट समजून घ्या नंतर लिहा काँग्रेसमध्ये जेव्हा अठराशे चा काळ उगला तर काँग्रेसमध्ये दोन विचारसरणी होत्या मित्रांनो काही लोक म्हणायचे आपण समाज सुधारणा करू काय लोक काय म्हणायचे आपण काय करू समाज सुधारणा करू असा एक धडा होता काँग्रेसमध्ये तो समाज सुधारणा करायला मान्य करायचा आणि एक धडा होता जो समाज सुधारणाच्या विरोधात होता समाज सुधारणा करायच्या नाहीत असा एक धडा होता आणि त्यात दुसऱ्या धड्याचा पण बरोबर होतं म्हणणं पहिल्या धड्याचं पण बरोबर आहे दोघ आपल्या जागेवर योग्य आहेत जो व्यक्ती जे असे काँग्रेसचे कार्यकर्ते होते जे म्हणायचे की समाज सुधारणा आपलं काम नाही जर आपण समाज सुधारणा केल्या तर आपण कोणत्या ना कोणत्या जातीला धर्माला जे पुरोगामी पुरोगामी म्हणण्यापेक्षा जे आपल्या जुन्या परंपरा चालेल तिला मानतात ठीके अशांना विरोध होईल आणि काँग्रेस एक अखंड भारताचं प्रतिनिधित्व करणार नाही ठीके आपल्याकडनं कुठलाही व्यक्ती नाराज व्हायला नको म्हणून आपण धर्म सुधारण्याच्या लांडात पडायचं नाही धर्म सुधारण्याच्या नांदात पडायचं नाही आपलं फोकस फक्त सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणं इंग्रजांकडे पोहोचणं आपल्या मागण्या मान्य करून घेणं असा फोकस असावा असा मानणारा एक धडा होता असे मानणारे एक कार्यकर्ते होते आणि काही लोकांचं म्हणणं होतं नाही काँग्रेसच्या माध्यमातून आपण काय करू सामाजिक सुधारणा करू काँग्रेसच्या माध्यमातून काय करू आपण सामाजिक सुधारणा करू मग काय करत आलं माझे गोविंद राडे यांना सांगण्यात आलं की काँग्रेसचं अधिवेशन संपलं की त्याच मंडपात तुम्ही काय चालू करा काँग्रेसचं सामाजिक अधिवेशन चालू करा मग तुम्ही तिथे बालविवाहावर काम करा विधवा विवावर काम करा बहुपत्नीवर काम करा बालविवाहावर त्याच्यानंतर केश नाही झालं पाहिजे अशा सर्व गोष्टींवर तुम्ही काम करा पण केव्हा काँग्रेसचं अधिवेशन सुटल्यानंतर त्याच मंडपात मंडप सुद्धा सोडणार नाहीत आम्ही त्याच अधिवेशनात तुम्ही काम करायचे असं कोण असा एक मग सुरू झालं काँग्रेसचं सामाजिक का अधिवेशन सुरू झालं कोणी चालू केलं मग काँग्रेसचं सामाजिक का अधिवेशन कोणी चालू केलं शब्दने शब्द महत्वाचा आहे मित्रांनो महादेव गोविंद रानडे यांनी चालू केलं बेसिकली हे वकील होते सॉरी न्यायाधीश होते हे काय होते न्यायाधीश होते आणि पुढे जाऊन काँग्रेसमध्ये गव्हर्नमेंट अधिकाऱ्यांना काँग्रेस जॉईन करण्याची नाकारण्यात आलं गव्हर्नमेंटने सक्त सांगितलं कुठलाही गव्हर्नमेंट ऑफिस काँग्रेस जॉईन करणार नाही आज पण असंच आहे आज कुठलाही सरकारी अधिकारी असेल तो बीजेपी राष्ट्रवादी पी राष्ट्रवादी वॉटेवर ज्या काही पॉलिटिकल पार्ट पार्टी आहेत काँग्रेस तर कुठलीही पॉलिटिकल पार्टी जॉईन करू शकत नाही जॉईन करायचं असेल तर पहिले आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागेल मग जॉईन करावं लागेल कारण करेंग। की बिरुक्रेसी जी अशी असते ती नेहमी काय असावी सरकारी नोकर जे अशी असतात ती नेहमी न्यूट्रल असावे हा गव्हर्नमेंटचा त्याच्या मागचा उद्देश ठीक आहे कुठल्याही पॉलिटिकल पार्टीला सपोर्ट न करणे गव्हर्नमेंट अधिकाऱ्यांना हा तर मग रानड्यांनी पण न्यायाधीश होते आणि मग त्यांनी काँग्रेसमध्ये काय चालू केली काँग्रेसची सामाजिक अधिवेशन चालू केलं आता बघा मित्रांनो या सामाजिक का अधिवेशनामध्ये काय व्हायचं की बालविवाहावर काम व्हायचं बालविवाह नाही झाला पाहिजे विधवा विवाह झाला पाहिजे केशवपन झालं पाहिजे बहुपत्नीत्व नष्ट झालं पाहिजे जठरविवाह नाही झाला पाहिजे असं म्हणायचे ऍक्च्युली हा जो व्यक्ती हे जे व्यक्ती महत्व आहे आमच्या नाशिकच्या आहे मला चांगलं माहिती आहे तर काय होतं माहिती का रानडेंच्या कत्नी आणि मध्ये फरक होता मित्रांनो रानड्यांच्या कथनी आणि करणीमध्ये काय होता फरक होता रानड्यांनी अख्ख्या गावाला अख्ख्या जगाला समजून सांगितलं विधवा विवाह झाला पाहिजे झालाच पाहिजे विधवा विवाह झाला पाहिजे असं रानड्यांनी अख्ख्या जगाला काय सांगितलं अख्या जगाला म्हणण्यापेक्षा भारताला तरी समजून सांगितलं विद्वांचा काय झाला पाहिजे विवाह झाला पाहिजे झालाच पाहिजे मित्रांनो पण त्यांनी हे जगाला सांगितलं त्यांच्या बहिणीचा विवाह केला नाही त्यांची बहीण विधवा होती त्यांच्या विधवा बहिणीचा त्यांनी काय केला नाही विवाह केला नाही हे द्याय लक्षात किंवा त्यांनी सांगितलं होतं बालविवाह नाही झाला पाहिजे बालविवाह नाही झाला पाहिजे का झाला पाहिजे ठीके हम्म बालविवाह नाही झाला पाहिजे ठीके असं म्हणायचे मात्र त्यांनी स्वतः त्यांचं वय एकतीस वर्ष होतं आणि अकरा वर्षाच्या रमाबाई रानडेंशी काय केला लग्न केलं रमाबाई रानाडेंशी काय केलं लग्न केलं त्यांची जी दुसरी पत्नी आहेत रमाबाई रानडे आपण समाज सुधारणामध्ये शिकणार आहोत त्यांच्याबद्दल तर रमाबाई रानाड्यांबद्दल त्यांचं लग्न वयाच्या रमाबाई राणेचं वय अकरा वर्ष होत आणि हे एकतीस वर्षाचे होते म्हणजे आपल्यापेक्षा जवळजवळ वीस वर्षांनी लहान मुलीशी काय केलं होतं लग्न केलं होतं लक्षात म्हणजे असा व्यक्ती महत्व आहे ज्यांच्या कथनी आणि करणीमध्ये काय होता मित्रांनो फरक होता कथनी आणि मध्ये काय होता फरक होता ऍक्च्युली ते समाज सुधारणा करायचे पण घरी त्यांच्या वडिलांच्या पुढे त्यांचं काही चालायचं नाही शेवटी बापा बापच असतो तो असं तुमचा माझा हम्म पोराचं कधीच ऐकून घेत नाही चला मग महत्वाचं म्हणजे काय आपल्याला अजून दोन तीन गोष्टी शिकून घेऊ समजून घेऊ काय झालं तुम्हाला माहित असेल मी आधी पण सांगितले जे रानडे आहेत महादेव गोविंद रानडे जे आहेत त्यांचे शिष्य रानड्यांचे जे शिष्य आहेत ना मित्रांनो ते आहेत गोपाळकृष्ण गोखले रानडेंचे शिष्य कोण आहेत मित्रांनो गोपाळकृष्ण गोखले आणि गोपाळकृष्ण गोखले जे आहेत ना त्यांचे शिष्य आहेत महात्मा गांधी त्यांचे शिष्य कोण आहेत मित्रांनो महात्मा गांधी आणि महात्मा गांधीचे शिष्य जे आहेत ना विनोबा भावे आहेत महात्मा गांधींचे शिष्य कोण आहेत विनोबा भावे आहेत आणि विनोबा भावेंचे शिष्य बघाल तर आपल्या आजी इंदिरा गांधी आहेत कोण आहेत इंदिरा गांधी आहेत समजत्या मला काय म्हणायचंय सो so, ही शिष्यांचा एक क्रम आहे परीक्षा देणार नाही पण एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन म्हणून तुम्ही काय करू शकतात लक्षात ठेवू शकतात सो so, रानड्यांचे शिष्य आहेत मित्रांनो कृष्ण गोखले गोखलेंचे शिष्य आहेत महात्मा गांधी महात्मा गांधीचे शिष्य आहेत विनोबा भावे पुढे विनोबा पण शिकणार आहोत आणि विनोबा भावेंचे शिष्य आहेत इंदिरा गांधी सो so, इथपर्यंत लिहिलं ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला परीक्षा देणार नाही पण लक्षात राहू द्या मग मित्रांनो पुढे काय महत्वाचं आहे काँग्रेसचं सामाजिक परिषद सुरू झाली म्हणजे जिथे विधवा विवाह बालविवाह वगैरे सुरू झाला ही अठराशे सत्याऐंशी गोष्ट आहे आपण कोणत्या वर्षी आहोत हे सामाजिक परिषदेच जे सुरुवात होती अठराशे सत्याऐंशी मध्ये झाली आणि अठराशे पंच्याण्णव ला संपली केव्हा संपली मित्रांनो अठराशे पंच्याण्णव ला संपली अठराशे पंच्याण्णव ला पुण्यात संपली पुन्हा येथे भरताना संपली कारण की रानड्यांच आणि टिळकांचं मत जमायचं नाही मित्रांनो टिळक थोडेसे कट्टर ब्राह्मणवादी होते टिळकांना समाज सुधारण्यात काहीच इंटरेस्ट नव्हता आणि टिळकांचे जेव्हा एकोणीसशे पंच्याण्णव च अठराशे पंच्याण्णव च काँग्रेसचं जे अधिवेशन पुण्यात भरलं आणि अधिवेशन संपल्यानंतर रानड्यांना सामाजिक अधिवेशन नाही भरू देणार असं टिळकांच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं धमकी दिली होती मंडप जाळून टाकेन म्हणे काय जाळून काढेन मंडप जाळून ठीक ठीके कोणी सांगितलं टिळकांच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं कोणाला रानड्यांना सामाजिक अधिवेशन आमच्या पुण्यामध्ये येऊन भरायचं नाही मंडप जाऊन काढेल पण राहणारे पण कमी कमी नव्हते ते पण ऐकण्यासारखे नव्हते त्यांनी गोखल्यांनी काँग्रेसच्या अधिवेशन चालू होतं तिच्या समोर त्याच वेळेस काँग्रेसचं सामाजिक अधिवेशन भरवलं होतं म्हणजेच का ही जी प्रथा होती काँग्रेसचं अधिवेशन संपलं की त्याच अधिवेशन त्याच मंडपात काँग्रेसचं सामाजिक अधिवेशन भरायचं ही प्रथा अठराशे सत्त्याऐंशी ला सुरू झाली आणि एकोणा अठराशे पंच्याण्णव ला संपली पुण्यामध्ये टिळकांच्या कार्यकर्त्यांनी बेसिकली रानडेंना काय केला होता विरोध केला होता काँग्रेसचं सामाजिक का, अधिवेशन भरू देणार नाहीत मंडपात ठीक आहे आणि रानडे ऐकण्यासारखी नव्हते कारण की रानडे आणि गोखले एकत्र होते गो, ठीक आहे कारण की टिळकांच्या विरोधात बरीच मोठी लॉबी होती ट्रिकांच्या विरोधात बरीच मोठी लॉबी होती ती आपण सर्व शिकणार आहोत जेव्हा टिळकांबद्दल माहिती करूया त्यावेळेस आपण विचार करूया की टिळकांचे वैचारिक मतभेद कोणाकोणा बरोबर असतील मग शाहू महाराज असतील त्याच्यानंतर तुम्ही असतील रानडे असतील आगारकरांची पण पुढे जाऊन त्यांचे शिकाय झाले तात्विक विवाद झालेत गोखले असतील हा फिरोशा मेहता असतील अशा बऱ्याच लोकांबरोबर टिळकांचे काय होते तात्विक विवाद होते आपण ते पण काय करणार आहोत पुढे शिकणार आहोत मित्रांनो मग काँग्रेसचं सामाजिक अधिवेशन लिहिलं आता सामाजिक जे अधिवेशन असायचं त्याचे जे राणे सुरुवात केली त्या अधिवेशनाचे अध्यक्ष असते बाळासाहेब पटवर्धन कोण होते लिहून घेणार आहात मित्रांनो काँग्रेसच्या सामाजिक अधिवेशनाचे अध्यक्ष बाळासाहेब पटवर्धन होते काँग्रेसच्या सामाजिक अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते बाळासाहेब पटवर्धन होते काँग्रेसच्या सामाजिक अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते बाळासाहेब पटवर्धन होते चला इथं मित्रांनो पुढे चला पुढे जाऊया मित्रांनो लिहिलं इथपर्यंत आय होप तुम्ही लिहिलं असेल चला पुढे जाऊया काय म्हटलं बघा मित्रांनो न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी सामाजिक अधिवेशन चालू केलं आणि सामाजिक अधिवेशनाचे अध्यक्ष लिहिलेत मित्रांनो आपण कोण बाळासाहेब पटवर्धन सचिव महासचिव सुद्धा रानडे असायचे सामाजिक अधिवेशनाचे महासचिव कोण असायचे रानडे असायचे आणि डी बी रघुनाथ हे काय असायचे सरचिटणीस असायची ठीक आहे सरचिटणीस असायची कशाचे काँग्रेसच्या सामाजिक का अधिवेशनाचे आणि ही परंपरा कुठपर्यंत सुरू राहिली एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंत सुरू राहिली पुण्याला काय झालं होतं अठराशे पंच्याण्णवला मी तुम्हाला सांगितलं टिळकांच्या कार्यकर्त्यांनी काय केला होता विरोध केला होता चलायचं मित्रांनो पुढे चलायचं पुढे चला पुढे जाऊया मित्रांनो पुढे जाऊया काय म्हटलं बघा काय म्हटलं बघा आता याद अठराशे सत्याऐंशी मध्ये लेडी डफरिन नावाचा लेडी डफरिन मग ते बघा इंडियन रिफॉर्म असोसिएशनची स्थापना करण्यात आली दादाबाई नवरोजी केली दादाबाई नौरोजींनी कुठली संघटनेची स्थापना केली महत्वाची इंडियन रिफॉर्म असोसिएशन इंडियन रिफॉर्म असोसिएशन लिहून घ्या दादाबाई नवरोजी ग्रेट ग्रँड ओल्डमॅन म्हणतात त्यांना म्हणतात बरोबर आहे आधुनिक राजनीतीचे नाही आधुनिक भारताचे भीष्मपितामा म्हणतात आधुनिक राजनीतीचे एक गोष्ट आलं तर लक्षात राहू द्या लक्षात राहू द्या आधुनिक भारताचे आधुनिक भारताचे भीष्म पितामा भीष्म पितामा, पितामा हे आहेत मित्रांनो कोण आहेत दादाबाई नौरोजी आणि आधुनिक राजनीतीचे भीष्म पितामा वेगळे आहेत हे येणार नाही तुम्हाला कदाचित पण आधुनिक राजनीतीचे भीष्म भीष्मपितामा वेगळे आहेत हे येणार नाही पण एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन म्हणून तुम्ही काय करू शकता ठेवू शकतात सो काय करत आलं दादाबाई नौरोजींनी इंडियन रिफॉर्म असोसिएशनची काय केली स्थापना केली आणि जो लॉर्ड डफरीन होता भारताचा गव्हर्नर जनरल होता बरोबर आहे त्याची जी बायको होती लेडी डफरिन लेडी डफरीन हिच्या नावाने डफरीन फंडची स्थापना करण्यात आली लेडी डफरिन डफरीन यांची पत्नी आहेत यांच्या नावाने डफरीन फंडची काय करण्यात आली होती स्थापना करण्यात आलेली होती अठराशे सत्याऐंशी मध्ये डफरीन फंडची काय करण्यात आली लेडी डफरीन या नावाने डफरीन फंडची स्थापना करण्यात आली चालायचं पुढे चालायचं पुढे मित्रांनो ओके नाव द नेक्स्ट बघा महत्वाचं काय बघा आता अठराशे सत् सत्याऐंशीलाच काय करण्यात आलं अठराशे सत्याऐशी लाच काय करण्यात आलं इम्पिरियल सर्व्हिस ट्रूपच्या अंतर्गत संस्थानिकांना सैनिक ठेवण्याचा अधिकार देण्यात आला ठीक आहे मित्रांनो महत्वाचं लाईन आहे इम्पिरियल इम्पिरियल सर्व्हिस ट्रूप या योजनेअंतर्गत संस्थानिकांना सैनिक ठेवण्याचा काय देण्यात आला अधिकार देण्यात आला म्हणजे संस्थान म्हणजे काय बरं अशी राजे ज्यांनी आत्मसमर्पण केलं होतं इंग्रजांपुढे काय केलं होतं आत्मसमर्पण केलं होतं किंवा त्यांचं संस्थान खालसा केलं होतं त्यांचं संस्थान इंग्रजांनी काय केलं होतं खालसा केलेलं होतं किंवा आत्मसमर्पण केलं होतं असे संस्थान भारतामध्ये जवळजवळ पाचशे बावन्न संस्थानं होते भारतामध्ये किती संस्थानं होती पाचशे बावन्न संस्थानं होती ठीक आहे खूप मोठा इतिहास या संस्थानांचा आपले जसे कोल्हापूरचे शाहू महाराज असेल बडोद्याचे साहेजीराव गायकवाड असतील हा असे बरेच लोक होते पाचशे बावनच्या आसपास लोक होते ठीक आहे पुढे आपण यांचा इतिहास डिटेल आणि डिटेल शिकणार आहोत फक्त काय लक्षात ठेवायचं की संस्थानांना त्यांचं स्वतःच सैनिक ठेवण्याचा काय देण्यात आला अधिकार देण्यात आला म्हणजेच ते सैनिक ठेवून थोडाफार प्रमाणात काम करू शकतील तोपर्यंत इंग्रजांना कळून चुकलं होतं या संस्थानांमध्ये एवढी ताकद नव्हती की ते इंग्रजांना हरू शकतील विरोध करू शकतील कारण की तोपर्यंत इंग्रजांनी जवळजवळ सर्वच भारतावर कॅप्चर करून ठेवलेला होता सर्व भारतामध्ये आधुनिकता इंग्रजांची महत्व पटलेलं होतं इंग्रजांच्या बाबतीत चांगल्या गोष्टी पण होत्या वाईट जेवढ्या होत्या मित्रांनो तेवढ्या चांगल्या पण होत्या ठीक आहे पुढे आपण याच्याबद्दल शिकणार आहोत नाहीतर कदाचित इंग्रज नसते तर भारताचे कितीतरी असंख्य तुकडे राहिले असते भारत नावाचा एकत्र देश राहिला नसता प्रत्येक राजा महाराजाचे कायदे वेगवेगळे होते खूप वेगवेगळ्या पद्धती होत्या खूप लुटमार चालायची कायदा सुव्यवसा नव्हती हम्म सर्वांसाठी समान कायदा ही कन्सेप्ट इंग्रजांमुळेच भारतात कदाचित रुचली म्हणून असं म्हणतात की इंग्रजांच्या काळात डेव्हलपमेंट पण झाली इंग्रज नसते तर विचित्र कंमत राहिली असती विचार करा मित्रांनो जर कदाचित इंग्रज नसते भारतावर राज्य करण्यासाठी आणि कुठले जपनीज वगैरे राहिले असते तर काय झालं असतं मला वाटलं जे काय त्याने कमेंट करून सांगा जरा इंग्लंडच्या जा ऐवजी जपानने भारतावर राज्य केलं असतं तर काय झालं असतं कधी विचार करा कारण की जपान युद्धाच्या बाबतीत आणि राज्य करण्याच्या बाबतीत सर्वात घाण सर्वात घाण जपानने चीनचे जेवढे हाल केलेत म्हणून जपानचं आणि चीनचं आजचं जे भांडण आहे ते त्यांचं शंभर शंभर वर्षापूर्वीच आहे ठीक आहे जसं भारतावर इंग्रजांचं राज्य होतं तसं जपानवर चीनवर जपानचं राज्य होतं आणि जपानने चीनचे एवढे हाल केलेत तसे आज भारतात इंग्रजांनी केले नाही शुक्रमाना मित्र असं म्हणतो की आपल्याकडे कदाचित इंग्रज होते जपान नव्हतं हे बरं झालं ठीक आहे चला महत्वाचा मुद्दा काय करू या की इंग्रजांनी याच काळामध्ये काँग्रेसला विरोध करायला काय केली सुरुवात केली पहिले दोन अधिवेशनामध्ये पहिले तीन अधिवेशनामध्ये एकदम सर्व व्यवस्थित झालं पहिल्या अधिवेशनामध्ये काँग्रेसने स्थापन केली शाहिशिला सत्याशीला डफरीने पाण्याचा कार्यक्रम दिला आणि सत्य शाहिशिला सत्यशिला आला माराने कार्यक्रम दिला होता चापाऱ्याचा मद्रास मध्ये पण इथून पुढे काँग्रेसला विरोध करायला काय झाली सुरुवात झाली इथून पुढे काँग्रेसला विरोध करायला काय झाली मित्रांनो सुरुवात झालेली आहे चला मित्रांनो पुढे जाऊया अठराशे सत्याऐंशी मध्ये आहोत आपण साल बदलत नाही आहोत अजून अठराशे सत्याऐंशी मध्ये आहोत पुढचं साल लाव टाकायचं मित्रांनो अठराशे अठ्ठ्याऐशी पुढचं काय साल टाकायचं मित्रांनो अठराशे अठ्याऐंशी अठराशे अठ्याऐंशी महत्वाचं अधिवेशन आपण आज कव्हर करूया अठराशे अठ्ठ्याऐशीच्या सालामध्ये काय घडलं बघा अठराशे अठ्ठ्याऐंशीचं जे काँग्रेसचं अधिवेशन होतं ते अलाहाबादला पडलं काँग्रेसचं अधिवेशन काँग्रेसचे अधिवेशन अलाहाबादला भरलं ठीक आहे मित्रांनो कुठं भरलं अलाहाबादला भरलं आणि या अधिवेशनाचा अध्यक्ष होता जॉर्ज युले पहिला इंग्रज व्यक्ती आहे जो काँग्रेसच्या अधिवेशनाचा अध्यक्ष झाला जॉर्ज युले हा व्यक्ती जो आहे काँग्रेसच्या अधिवेशनाचा काय झाला मित्रांनो अध्यक्ष झाला पहिला व्यक्ती आहे जो काँग्रेसच्या अधिवेशनाचा अध्यक्ष झाला मग पहिलं अधिवेशन मुंबई दुसरं कलकत्ता तिसरं मद्रास चौथं अलाहाबाद पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐशी अठ्ठ्याऐंशी पहिल्याला उमेशचंद्र बॅनर्जी दुसऱ्याला दादाबाई नवरोजी तिसऱ्याला बदरुद्दीन तैय्यबजी आणि चौथ्याला परत जॉर्ज युले ठीक आहे मित्रांनो चौथा काँग्रेसचं अधिवेशन झालं आणि जॉर्ज युले काँग्रेसचे काय झाले अध्यक्ष झाले प्रथम असा इंग्रज व्यक्ती आहे जो काँग्रेसचा काय झाला अध्यक्ष झाला ठीक आहे आता बघा शेख रजा हुसेन खान यांनी एक फतवा काढून मुसलमानांना काँग्रेसच्या विरोधात नाहीत हे सांगितलं ठीक आहे काँग्रेसमध्ये मुसलमानांमध्ये पण दोन गट पडले एक काँग्रेसला विरोध करायचा एक काँग्रेसला सपोर्ट करायचा स्थापनेपासूनच पुढे जाऊन ती गोष्ट अजून वाढत गेली मुस्लिम लीग असेल जिना असेल पुढे आपण याच्याबद्दल शिकणार आहोत सो लक्षात ठेवायचं अठराशे अठ्ठ्याऐंशी अठराशे अठ्ठ्याऐंशी काँग्रेस अधिवेशन अलाहाबाद येथे भरलं अलाहाबाद काँग्रेसच्या अधिवेशन अलाहाबाद मध्ये भरलं जॉर्ज जुलै अध्यक्ष होते आणि पहिला इंग्रज व्यक्ती जो काँग्रेसचा काय झाला अध्यक्ष झाला चला मित्रांनो पुढे जाऊया आपण अठराशे लाच काय झालं अठराशे लाच काय झालं गोपाळकृष्ण गोखले माहित असतील महात्मा गांधींचे राजकीय गुरु आणि जिनाचे सुद्धा गुरु ठीक आहे जिना आणि महात्मा गांधी या दोघांचे गुरु आहेत ठीके कोण गोपाळकृष्ण गोखले जिना म्हटलं तरी माझ्या अंगात म्हणजे एक नस जी आहे ना ती फडफड करते ठीके हम्म मोहम्मद अली जिना नाव ऐकल्यावर मोहम्मद अली जिना यानेच पाकिस्तानची निर्मिती केली माटेवर ठीक आहे तो गोपाळकृष्ण गोखलेने राजकारणात काय घेतला प्रवेश केला बघा डफरिनने सेंट दिना दिनानिमित्त भाषणात काँग्रेस ही संघटना नसून मुडभर बुद्धिजीवी व शिक्षित लोकांची संघटना आहे असं उदाहरण केलेलं होतं अठराशे अठ्याऐंशी लाच अठराशे अठ्याऐंशी लाच डफरिनने काय म्हटलं होतं काँग्रेस ही राजकीय संघटना नाही म्हणजे राष्ट्रीय संघटना नाही तिला पूर्ण राष्ट्राचं प्रतिनिधित्व नाही काँग्रेस ही राष्ट्रीय संघटना नाही परत एकदा सांगतो मित्रांनो काँग्रेस ही राष्ट्रीय संघटना नाही म्हणजे पूर्ण राज्य देशाचं प्रतिनिधित्व करत नाही तर मुठभर बुद्धिजीवी लोकांचं प्रतिनिधित्व करतोय असं खालीलपैकी कोणाचं वाक्य आहे तर कोणाचं वाक्य आहे मित्रांनो डफरीनचं वाक्य हा पण प्रश्न परीक्षेत येऊन गेलेला आहे हा प्रश्न परीक्षेत येऊन गेलेला आहे चलायचं मित्रांनो चलायचं पुढे सो लक्षात ठेवणार डफरीनने अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये स्टेटमेंट दिलं की काँग्रेस ही राष्ट्रीय संघटना नसून मुठभर बुद्धिजीवी लोकांचं काय संघटना आहे अठराशे अठ्ठ्याऐशी चलायचं पुढे आता अठराशे अठ्याऐंशी साल संपेल मित्रांनो अठराशे अठ्ठ्याऐशी साल संपेल ह आणि आता अठराशे असं स्टेटमेंट दिल्यानंतर त्याचा सुट्टी जाणार आहे कोणाची डफरींची आणि भारताचा पुढचा अठराशे अठ्याऐंशी तर अठराशे चौऱ्याण्णव पुढच्या सहा वर्षासाठी पुढच्या सहा वर्षासाठी महत्वाचं म्हणजेच पुढच्या सहा वर्षासाठी कोण येणार आहे वायसराय कोण येणार आहे लॉर्ड लान कोण येणार आहे लॉर्ड लान्सडाऊन येणार आहे ठीक आहे अठराशे ला ही डुराण सी मारेशा आली नाहीये ओके अठराशे अठ्याऐंशीला डुरांड सीमारेशा बरं भारत आणि अफगाणिस्तान मध्ये एक सीमा निश्चित करण्यात आली भारत आणि अफगाणिस्तान मध्ये एक सीमा निश्चित करण्यात आली मित्रांनो कोणती सीमा सीमारेश आहे डुरांड सी मारेशा आहे आज ती पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मध्ये आहे लक्षात ठेवायचंय पाकिस्तान आणि कशामध्ये आहे अफगाणिस्तान मध्ये आहे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये कोणती सीमा रेश आहे मित्रांनो डुरांड ही सीमारेषा आहे ठीक आहे ती अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये निश्चित करण्यात आली आता दुसरा फॅक्टरी ऍक्ट आपण अठराशे ब्याण्णव शिकणार आहोत बाकी अजून चला चलायचं मित्रांनो पुढे ओके इथपर्यंत लिहिलं मित्रांनो भारत पाकिस् पाकिस्तान आणि अफगाणिस्ता भारत आणि अफगाणिस्तानची सीमा निश्चित करण्यात आली आज ती भारत पाकिस... आणि पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये आहे ठीक आहे कारण की तुम्हाला माहित असेल भारताचा जो वरचा एरिया आहे ना तो पाकिस्तानमध्ये गेला आहे ही आपली भारत माता आहे ऍव्हरेजली आपली भारत माता अशी आहे दिसत असेल प्रत्येकाला ठीक आहे मी उद्या नकाशामध्ये पण दाखवून देईल पाकिस्तान आहे आणि अफगाणिस्तान इथं आहे सो या अफगाणिस्तान आणि या पाकिस्तानमध्ये ही रेषा आहे ते दोघही भांडत राहत आहेत ठीके त्यांच्यामध्ये न पडलेलं बरं जशी करणी तशी भरणी पुढे जाऊया अठराशे एकोणनव्वद पुढचं महत्वाचं अधिवेशन घेऊया मित्रांनो अठराशे एकोणनव्वद बॉम्बेत भरलं पुन्हा बॉम्बेत भरलं बघा हे पाचवं अधिवेशन आहे मित्रांनो कितवं अधिवेशन आहे पाचवं बघा पहिलं अधिवेशन भरलं मुंबईत दादाबाई नवरोजी उमेशचंद्र बॅनर्जी बरोबर आहे दुसरा अधिवेशन कलकत्ता दादाबाई नवरोजी तिसरा अधिवेशन मद्रास बदरुद्दीन तै्यबची चौथा अधिवेशन अलाहाबाद जॉर्ज युले पाचवा अधिवेशन पुन्हा मुंबईत आलं पाचवा अधिवेशन कुठं आलं मित्रांनो पुन्हा मुंबईत आलं एकोणासशे एकोणनव्वद ची गोष्ट अठराशे एकोणनव्वद ची गोष्ट चालू आहे मित्रांनो अठराशे एकोणनव्वद ची गोष्ट चालू आहे आणि पुन्हा बॉम्बेत काँग्रेसचं काय भरलं अधिवेशन भरलं काँग्रेसचं अधिवेशन कुठं भरलं मित्रांनो बॉम्बेत भरलं आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष होते विल्यम वेडनबर्न कोण होते विल्यन विल्यम वेडनबर्न होते या अधिवेशनाचे अध्यक्ष होते विल्यम वेडनबर्न हे पण इंग्रज आहेत दुसरे व्यक्ती आहेत जे काँग्रेसच्या अधिवेशनाचे काय झाले अध्यक्ष झाले याच्या अर्थी जॉर्ज जुले होऊन गेलेले आहेत बरोबर आहे या अधिवेशनात पहिल्यांदा महिला उपस्थित होत्या मित्रांनो या अधिवेशनात पहिल्यांदा काय उपस्थित होत्या दहा महिला उपस्थित होत्या किती महिला उपस्थित होत्या दहा महिला उपस्थित होत्या या दहा महिलांपैकी दोन महत्वाच्या महिला आहेत ज्या महाराष्ट्रीयन आहेत पंडिता रमाबाई असतील आणि काशीबाई कानेटकर या दोन महिला उपस्थित होत्या आणि या अधिवेशनामध्ये भाषण केलं होतं पंडिता रमाबाईने काय केलं होतं मित्रांनो भाषण केलं होतं पंडिता रमाबाईने पंडिता रमाबाईने काय केलं होतं या अधिवेशनामध्ये भाषण पण केलेलं होतं या अधिवेशनामध्ये मग कुठली महिला आहे जिने काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये प्रथम भाषण केलं कुठली महिला आहे पंडिता रमाबाई आहे पुढं आपण अजून एक महिला आहे नव्वद मध्ये येईल कलकत्त्यामध्ये त्या पण ग्रॅज्युएट महिला आहेत त्यांनी पण भाषण केलेलं आहे पण पहिली महिला आहे मित्रांनो पंडित रमाबाई ज्यांनी काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये काय के केलं होतं भाषण केलेलं होतं हा पंडिता रमाबाई ऐक ऐकलं असेल नाव तुम्ही किंवा यांच्याबद्दल आपण डिटेल करणार आहोत खूप डिटेल करणार आहोत आणि काशीबाई कानेटकर काशीबाई कानेटकर पण पन... दोघे मैत्रिणी होत्या मैत्रिणी म्हणजे चांगलं ओळखायचं जाँग एकमेकींना कारण की पंडिता रामाबाईचं जे शारदा सदन होतं शारदा सदनचं उद्घाटन पंडित रमाबाई म्हटलं की सदन लक्षात ठेवायचं शारदा सदन पुढे आपण करणार आहोत जे शारदा सदनाचं जे पुण्यात जेव्हा स्थापन झालं शारदा सदन त्याचं उद्घाटन काशीबाई कानेटकरांनीच केलेलं होतं ठीक आहे पुढे जाऊया आपण चलायचं मित्रांनो एकूण किती स्त्रिया उपस्थित होत्या पहिल्या एकोणीसशे एकोणव्वदच्या काँग्रेस अधिवेशनामध्ये किती स्त्रिया उपस्थित होत्या दहा स्त्रिया उपस्थित होत्या मित्रांनो आणि या दहा स्त्रियांमध्ये दोन स्त्रिया महत्वाच्या आहेत आपल्याला पंडिता रामाबाई असतील किंवा काशीबाई कानेटकर असतील पंडिता रमाबाई आहेत आणि काशीबाई कानेटकर आहेत मित्रांनो चला याचे पुढे चला महत्वाचा मुद्दा पुढे घेऊया मित्रांनो अठराशे लाच पंडिता रामाबाईने भाषण केलं होतं पार्लमेंट सदस्य चार्ल्स ब्रेड हे पण उपस्थित होते पार्लमेंट सदस्य चार्ल्स ब्रॅड हे पण काय होते या अधिवेशनात उपस्थित होते ब्रिटिश पार्लमेंटचे सदस्य म्हणजे आजच्या खासदार म्हणूया आपण ठीक आहे या आहेत पंडिता रमाबाई बघा त्या काळामध्ये किती मॉडर्न राहायच्या खूप मॉडर्न व्यक्ती महत्व होतं डॉक्टर शिकण्यासाठी गेल्यात खूप काही सांगता येईल बऱ्याच हम्म असं एकमेव व्यक्ती महत्व होतं आजकालच्या पुरी जे आपलं सासरचं मायरचं जे आडनाव लावतात ठीक आहे ठीक आहे फेसबुकवरती अं किंवा सांगताना जे सांगतात सासरचं आणि मायरचं जे आडनाव सांगतात तसं सांगणारी आजपासून शंभर सव्वाशे वर्षापूर्वी एक स्त्री होऊन गेलेली आहे असं सांगणारी शंभर सव्वाशे वर्षापूर्वी एक स्त्री होऊन गेलेली आहे पंडिता रमाबाई चलायचं मित्रांनो पुढे पुढे जाऊया पुढे जाऊया मित्रांनो पंडित हा यांनी पहिल्यांदा काय केलं होतं भाषण केलं होतं पार्लमेंट सदस्य कोल चार्ल्स ब्रॅड हे पण काय होते उपस्थित होते अठराशे एकोणनव्वद ला ठीके आता पंडिता रमाबाईंबद्दल बघा हा महिला समाजाची स्थापना केली त्यांनी काही लक्षात ठेवायची गरज नाही अठराशे एकोणनव्वद लाच ओके ओके सॉरी हा अठराशे एकोणनव्वद लाच पंडित रमाबाईंनी कशाची स्थापना केली आहे आर्य महिला समाजाची काय केली आहे स्थापना केलेली आहे आर्य समाज नाही मित्रांनो कन्फ्युजन व्हायचं नाही आर्य समाज म्हंटल आर्य समाज आर्य समाज म्हंटल की तुमच्या डोळ्यासमोर आलं पाहिजे स्वामी दयानंद सरस्वती कोण आलं पाहिजे स्वामी दयानंद सरस्वती सरस्वती बरोबर आहे आणि अठराशे च साल आलं पाहिजे कोणतं साल आलं पाहिजे अठराशे पंच्याहत्तर ही आहेत आर्य मध्ये काय टाकलंय महिला समाजाची स्थापना अठराशे एकोणनव्वद ला पंडिता रमाबाईंनी केली आहे येते लक्षात आणि अठराशे एकोणनव्वद लाच चौदा नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वद प्रयागराज प्रयागरास येते भारताचे पहिले पंतप्रधान हम्म आपले कोण पंडित नेहरूंचा काय झाला होता जन्म पण झालेला आहे अठराशे एकोणनव्वद ची गोष्ट चालू आहे चौदा नोव्हेंबर बालदिन साजरा करतो अठराशे एकोनव्वद ला पंडित नेहरूंचा काय झाला होता जन्म झाला होता हे सर्व गोष्ट घडत आहेत मित्रांनो अठराशे एकोणनव्वद ला केव्हा घडत आहेत अठराशे एकोणनव्वद ला घडत आहेत अठराशे एकोणनव्वद ला प्रार्थना समाजाची आर्य महिला समाजाची स्थापना असेल ठीके आणि अठराशे एकोणनव्वद ला पंडित नेहरूंचा पण काय असेल जन्म असेल चलायचं पुढे ओके काँग्रेसची स्थापना पण आपण लिहिलं आता अठराशे नव्वद पुढचं साल काय महत्वाचं मित्रांनो अठराशे नव्वद शेवटचं साल घेऊया आपण आज साठी अठराशे नव्वद अठराशे नव्वदचं जे अधिवेशन आहे मित्रांनो कलकत्ता येथे भरलं पुन्हा कलकत्त्यात भरलं कुठं भरलं मित्रांनो कलकत्त्याला भरलं अठराशे नव्वद ठीक आहे काँग्रेसचं अधिवेशन कुठं भरलं मित्रांनो कलकत्त्याला अधिवेशन भरलं कलकत्त्याला आणि अध्यक्ष होते आपला मुंबईचा माणूस गेला फिरोज मेहता फिरोज मेहता मुंबईचा माणूस अधिवेशनाचा काय झालं अध्यक्ष झाला सो तुमची पाचव्या सहावा अधिवेशन चालू आहे मित्रांनो कितवं अधिवेशन चालू आहे सहावं पहिलं मुंबई दुसरं कलकत्ता तिसरं मद्रास चौथं अलाहाबाद पाचवं पुणे मुंबई आणि सहावं पुन्हा कलकत्ता सहावा अधिवेशन कुठं भरलं कलकत्त्याला भरलं फिरोज शाह मेहता कादंबरी गांगुली या पहिल्या पदवीधर कलकत्ता विद्यापीठाच्या पहिल्या पदवीधर महिला आहेत कादंबरी गांगुली यांनी या अधिवेशनात काय दिलं होतं भाषण दिलेलं होतं हम्म कादंबरी गांगुली पदवीधर आहेत पहिल्या महिला पदवीधर आहेत कलकत्ता विद्यापीठात त्यांनी पहिल्यांदा काय केलं होतं काँग्रेस अधिवेशनात भाग म्हणजे भाषण दिलं आणि याच्या आधी एकोणनव्वद मध्ये कोणी भाषण दिलं पंडिता रमाबाईंनी दिलं सॉरी पंडिता हा रमाबाईंनी दिलं होतं बरोबर आहे आणि नव्वद मध्ये कोणी दिलं कादंबरी गांगुलींनी दिलं काँग्रेस पक्षाची घटना बनवावी असं ट्रेकांनी काय केली होती मागणी केली होती काँग्रेस पार्टीच्या अंतर्गत काँग्रेस पार्टीच्या अंतर्गत एक संविधान एक घटना असावी असं पहिल्यांदा टिळकांनी या अधिवेशनात काय केलं होतं सांगितलं होतं लक्षात ठेवायचं मित्रांनो स्क्रीनशॉट घेऊन टाका किंवा लिहून काढणार लिहून काढणार याची पीडीएफ मी तुम्हाला अवेलेबल करून देईल काही टेन्शन घेऊ नका पुढचं घेऊया मित्रांनो अठराशे नव्वद लाच काय घडलं बघा अठराशे नव्वद लाच काय घडलं हा इंडिया हे वृत्तपत्र मुंबईत सुरू करण्यात आलं हा दादाबाई नवरोजींनी कोणतं वर्तमानपत्र चालू केलं होतं इंडिया दादाबाई नवरोजींनी अठराशे नव्वद मध्ये इंडिया हे वृत्तपत्र मुंबईत काय केलं होतं सुरू केलं होतं ठीक आहे आणि ब्रिटिश कमिटीने म्हणजे ब्रिटिश कमिटी इंडिया नावाचं मासिक पण काय केलं होतं सुरू आता ब्रिटिश कमिटी काय याचा खूप मोठा इतिहास आहे ठीक आहे तो आपण करणार आहोत पुढे ठीके काँग्रेसची इंग्लंडमध्ये गेलेली ब्रांच स्थायिक झालेली शाखा वेडन भारतीचे अध्यक्ष होते बरं पुढे बघा रानडेने काय चालू केलं पुढे रानडेंनी काय केलं औद्योगिक परिषदेची स्थापना केली अठराशे नव्वद मध्ये अठराशे नव्वद मध्ये रानडेने काय केलं होतं औद्योगिक परिषदेची काय केली होती स्थापना केलेली होती या चार पॉईंट महत्वाचे आहेत वृत्तपत्र अठराशे नव्वदच चा, अधिवेशन चालू आहे कलकत्त्यात आणि इकडे मुंबईमध्ये एवढ्या एवढ्या गोष्टी काय होत होत्या होत होत्या अजून एक महत्वाचं गोष्ट घडेल अठराशे एक्क्याण्णव नाव टाकून ठेवणार आहात अठराशे एक्क्याण्णव आपण उद्या जेव्हा भेटणार आहोत आपण अठराशे एक्क्याण्णव पुढे अशा अशा गोष्टी येणार आहेत मित्रांनो एकोणीसशे पाचच्या च्या आसपासचा कालावधी येईल अठराशे सत्त्याण्णवच्या आसपासचा कालावधी येईल तर दोन दोन तास फक्त एका वर्षामध्ये काय काय घडलं या गोष्टींवर आपण काय आहोत मित्रांनो चर्चा करणार आहोत थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्यू फॉर प्रवीण अकॅडमी